नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जॉग्रॉफी जी अकरावी टेस्ट आहे या टेस्टचं एक्सप्लेनेशन बघायचं आहे चला तर मग सुरुवात करूयात या, या अकरा नंबरच्या टेस्टला यामध्ये एकूण तुम्हाला पन्नास क्वेश्चन दिले होते पहिल्या क्वेश्चनपासून आपण सुरुवात करणार आहोत चल लक्ष द्या क्वेश्चन नंबर एक कन्सिडर द फॉलोईंग स्टेटमेंट इथे तुम्हाला काय केलं होतं इथे तुम्हाला दोन स्टेटमेंट दिलेले होते पहिल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं सम एरियाज around estuaries ऑफ दी नर्मदा अँड तापी हॅव बिकम infertile. आता एस्चुरीज म्हणजे काय असतात जिथे नदी समुद्राला जाऊन मिळते तो नदीचा जो मुखाचा म्हणजे माउथचा जो भाग असतो त्याला आपण काय म्हणतो एस्चुरीज असं म्हणतो सो इथं नर्मदा आणि तापीच्या ज्या एस्चुरीज आहे तिथली जी काही सॉईल आहे ती इनफर्टाईल झाली असं पहिल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं दुसरं स्टेटमेंट आहे द लो लाईंग रिजन्स ऑफ कोस्टल आंध्र प्रदेश अँड तामिळनाडू फेसेस सॉइल डिग्रेडेशन तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशचा जो किनारपट्टीचा भाग आहे जो कसा आहे तो लो लाईंग रिजन्स म्हणजे थोडा ज्याची समुद्र सपाटीपासून उंची so, हो कमी आहे असा तिथे पण काय झालं आहे तर सॉईल डिग्रेडेशन झालं आहे सो सॉइल इरोजन आणि डिग्रेडेशन अशा दोन कन्सेप्ट असतात सॉइल डिग्रेडेशन म्हणजे काय तर सॉईल डिग्रडेशनचा अर्थ होतो की मृदा जी आहे किंवा सॉईल जी आहे तिच्यामध्ये जे ऑर्गॅनिक कम्पोनंट्स आहे ठीक आहे ते हळूहळू काय होणे कमी होणे ठीक आहे हळूहळू सॉईल इनफर्टाईल होत जाते तिची फर्टिलिटी कमी हो हो so, होते त्याला आपण सॉईल डिग्रेडेशन असं म्हणतो आणि सॉईल इरोजन म्हणजे काय तर जेव्हा सॉईलचा एक लेअर काय होतो तर कुठल्याही आउटर फोर्सेसमुळे वाहून जातो त्याला आपण काय म्हणतो सॉईल इरोजन असं म्हणतो सो इथं काय म्हटलं तुम्हाला तर लो लाईंग रिजन्स ऑफ कोस्टल आंध्र प्रदेश अँड तामिळनाडू फेसेस सॉईल डिग्रेडेशन इथं काय दिलं तुम्हाला सॉईल डिग्रेड होते आहे असं म्हटलेलं आहे आणि इथं वीच ऑफ द अबो स्टेटमेंट आर करेक्ट पुढीलपैकी कुठले स्टेटमेंट हे बरोबर आहे असं तुम्हाला इथे विचारलेलं आहे मग कुठलं स्टेटमेंट इथे बरोबर आहे बोथ वन अँड टू आता असं का होतं कारण की जो एश्च्युरीजचा भाग आहे किंवा जो लो लाईंग रिजन आहे या ठिकाणी भरती आणि ओहटीमुळे समुद्राचं पाणी जे आहे ते थोडं आतपर्यंत येतं आणि जी कोस्टल सॉईल असते ती सलाईन होते आणि ती सलाईन झाल्यामुळे मग काय होतं त्याची फर्टिलिटी ही कमी होऊन जाते किंवा सॉईल जी आहे ती हळूहळू डिग्रेड होते सो so, याचं रिझन आहे हाय टाइप्स आणि लो टाईड्स ठीक आहे त्याच्यामुळे याचं उत्तर काय सांगाल मग पहिल्याचं तर बोथ वन अँड टू ठीक आहे चला क्वेश्चन नंबर टू घेऊयात विथ रेफरन्स टू अरिड सॉइल इन इंडिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट इथं तुम्हाला प्रश्न कशावरती दिलाय अरिड वरती दिलेला आहे विथ रेफरन्स टू अरिड सॉईल आणि इथे खाली तुम्हाला तीन स्टेटमेंट दिलेले आहेत पहिलं स्टेटमेंट दिलं आहे इथे फॉस्पेट्स अँड नायट्रेट्स हॅड मेड अरिड सॉईल्स इनफर्टाईल इन इंडिया बार्ले कॉटन मिलेट्स कॅन बी ग्रोन इन सेमी अरिड सॉइल्स अरिड सॉइल्स कॅन नॉट बी रिजनवेट ठीक आहे आता बघा लक्षात घ्या फॉस्पेट्स अँड नायट्रेट जे असतात ते काय करतात फर्टिलिटी वाढवण्याचं काम करतात ते इनफर्टाईल करतात करता का लँडला नाही ते इनफर्टाईल करत नाही त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट काय आहे रॉंग आहे सेकंड स्टेटमेंट बघा बार्ले कॉटन मिलेट्स कॅन बी ग्रो इन सेमिअरिड सॉईल्स आता सेमिअरेड सॉईल्स कुठे डेव्हलप होतात तर ज्या ठिकाणी मुळातच रेनफॉल अगदी कमी आहे मग जिथे रेनफॉल कमी आहे अशा ठिकाणी ज्या प्लांट्सला किंवा ज्या ॲग्रिकल्चर क्रॉप्सला अगदी कमी पाऊस लागतो अशीच क्रॉप्स काय केले जातात तर ग्रो केली जातात आणि अशा क्रॉप्समध्ये काय आहे तर प्रामुख्याने मिलेट्स आहे म्हणजे ज्वारी आणि बाजरी हे असे पिकं आहेत जे फक्त दोन किंवा तीन पाणी जरी दिलं किंवा म्हणजे दोन तीन वेळा जरी पाणी दिलं तरी सुद्धा काय करू शकता ग्रो करू शकता सो so, बार्ले कॉटन मिलेट्स यांना काय लागतं अतिशय कमी पाणी लागतं म्हणून ते सेमी अरिड सॉइल्समध्ये ग्रो केले जातात अरिड सॉइल्स कॅन नॉट बी रिजिन्युएटेड त्यांची पुनर्स्थापना करता येऊ शकते का तर शंभर टक्के करता येऊ शकते त्याच्यामुळे तिसरं स्टेटमेंट काय आहे चुकीचं आहे आपण जर का, का वेगवेगळी ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स यूज केली किंवा मग अजून काही वेगवेगळे उपाय असतात अॅग्रिकल्चरमध्ये ते जर का यूज केले तर ही सॉइल जी आहे ती पुन्हा काय करता येते पुनस्थापित म्हणजे रिज्युनुवेट करता येते असं नाही ये की ती एकदा डिग्रेड झाली किंवा तिचं खूप मोठ्या प्रमाणावरती जे ऑर्गेनिक कंप कंटेंट आहे ते कमी झालं तर तिला पुन्हा रिकवर करता येणार नाही असं नाही आहे ठीक आहे त्याच्यामुळे इथं काय आहे हाऊ मेनी ऑफ दी अबोव मेन्शन्स आर करेक्ट मी इथं काय आहे ओनली वन फक्त काय आहे एकच स्टेटमेंट बरोबर आहे क्वेश्चन नंबर थ्री बघा कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट इथे पण तुम्हाला काय केलंय दोन स्टेटमेंट दिलेलं आहे आता हा क्वेश्चन तुम्हाला फॉरेस्ट सॉईलवरती विचारला गेला होता दी फॉरेस्ट सॉइल आर व्हेरी लो इन ह्युमस आता इथे ह्युमस म्हणजे काय असतं ह्युमस म्हणजे वनस्पतींचा पाला पाचोळा जमिनी so, जो जमिनीवरती पडतो पडल्यानंतर तो सडतो आणि कुसतो आणि त्याच्यातले जे ऑर्गॅनिक कम्पोनंट्स आहे ते सॉईलमध्ये मिक्स होतात ठीक आहे सो त्याला आपण ह्युमस असं म्हणतो थोडक्यात सांगायचं ते सडलेले कुजलेले पानं आहेत त्यांचे अवशेष किंवा त्यांच्यातले जे ऑर्गेनिक कंटेंट आहे ते सॉईलमध्ये जाणं म्हणजे काय आहे तर इथे ह्युमस आहे मग द फॉरेस्ट सॉईल्स आर व्हेरी लो इन ह्युमस आता फॉरेस्टमध्ये ऑलरेडी फ्लोराचं प्रमाण कसं असतं जास्त असतं जा त्यामुळे पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे उलट फॉरेस्ट सॉईल काय असतात तर ह्युमसने रिच असतात द फॉरेस्ट सॉईल्स आर रिच इन पोटॅश फॉस्फरस अँड लाईन हे मात्र चुकीचं आहे या फॉरेस्ट सॉईलमध्ये ह्युमसचं प्रमाण खूप जास्त असतं पण इथे जर का शेती करायची असेल तर तुम्हाला काय काय लागतं एक्स्टर्नल फर्टिलायझर्स प्रोवाईड करायला लागतात मागचं कारण हे आहे की या सॉइल्समध्ये नायट्रेट पोटॅश ठीक आहे किंवा इतर जे इसेन्शियल मायक्रो न्यूट्रिएंट्स असतात यांचं प्रमाण अतिशय कमी असतं फक्त ह्युमस असून चालणार आहे का नाही इतर सुद्धा मायक्रो कम्पोनंट्स त्याच्यामध्ये असले पाहिजे न्यूट्रिएन्ट असले पाहिजे त्याच्यामध्ये दोन्ही स्टेटमेंट काय आहे चुकीचे आहे विच अबो ऑफ दीस स्टेटमेंट आर करेक्ट तर नन एकही स्टेटमेंट इथे बरोबर नाही पुढचं बघा क्वेश्चन नंबर फोर इथे दिला तुम्हाला एका सॉईलचं इथे हे केलं आहे वर्णन केलेलं आहे एका सॉईलचे इथे कॅरेक्टर कॅरेक्टरिस्टी दिलेले आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला सॉइल आयडेंटिफाय करायची आहे इन इंडियन इंडिया प्लांटेशन क्रॉप्स लाईक टी कॉफी रबर सिंकोना कोकोनट आणि अरिकॉनट कॅन बी कल्टिवेटेड इन विच ऑफ द फॉलोईंग सॉईल आता इथे बघा तुम्ही जर का व्यवस्थित ऑप्स केलं तर टी कॉफी रबर आता कोकोनट जर का सोडलं तर ऑलमोस्ट ह्या ज्या सॉइल्स सॉरी हे जे क्रॉप्स आहे हे कुठे घेतले जातात हिल रिजन्समध्ये घेतले जातात जिथे लिंचिंग मोठ्या प्रमाणात होते म्हणजे काय तर सॉईलमधलं जे पाणी आहे ते सॉईलमध्ये होल्ड नाही होते किंवा ते सॉईलमध्ये धरून नाही राहते ते काय होऊन जाते निघून जाते त्याला आपण लिंचिंग असं हो म्हणतो सो हे जे मोस्ट ऑफ दी क्रॉप्स आहे हे कुठे घेतल्या जातात तर अशा सॉईल्समध्ये घेतल्या जातात जिथे लिंचिंग मोठ्या प्रमाणामध्ये होतं इथे जर का तुम्ही बघितलं तर ब्लॅक सॉईलमध्ये लिंचिंग होतं का नाही ब्लॅक सॉईल खूप जास्त पाणी ॲब्झॉर्व करून घेते करून घेते का नाही बरं माउंटेन सॉईलमध्ये पण होतं का नाही माउंटेन सॉईलमध्ये ह्युमसचं प्रमाण खूप जास्त असतं अरिड सॉईल्समध्ये होतं का नाही कोकोनट अरिड सॉईलमध्ये होऊ शकत नाही हे सगळे पिकं कुठली आहे तर ज्यांना खूप जास्त ह्युमिड क्लायमेट लागते ठीक आहे त्याच्यामुळे इथे लॅटराईट सॉईल हे काय आहे याचं उत्तर आहे ज्याला आपण मराठीमध्ये जांभा मृदा असं म्हणतो ती थोडी रेड कलरची असते ठीक आहे लोम प्रकारची सॉइल आहे म्हणजे काय तर थोडे सँडी पार्टिकल्स पण आहे थोडा क्ले सुद्धा आहे ठीक आहे मिक्स प्रकारची ही सॉइल असते सो इथे तुमचं उत्तर आहे चौथं चला क्वेश्चन नंबर पाचकडे जाऊयात विथ रेफरन्स टू रेड सॉइल इन इंडिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट आता इथे तुम्हाला रेड सॉइलवरती प्रश्न विचारला आहे लक्षात घ्या रेड सॉइल आणि लॅट्रॉइड सॉइल अशा दोन प्रकारच्या सॉइल आहेत रेड सॉईल काय असतो रेड कलर असतो थोडा येलोई स्टोन पण मध्ये मध्ये बघायला मिळतो लॅट्रॉइड सॉईल कुठे आहे बरोबर पेन्स्युलर प्लॅटूच्या एजेसवरती तुम्हाला लॅट्रॉइड सॉईल बघायला मिळतील ॲज कम्पेअर्ड टू लॅट्रॉइड सॉईल जर का तुम्ही बघितलं तर येलो सॉईलचं प्रमाण हे भारतामध्ये खूप जास्त आहे जवळ जो संपूर्ण सेंट्रल इंडियाचा जो इस्टर्न पार्ट आहे तिथे तुम्हाला रेड येलो सॉईल बघायला मिळेल आणि इथे प्रश्न तुम्हाला रेड सॉइलवरती विचारलेला आहे ऑन द अप्लँट्स ऑफ द रेड सॉइल्स आर पुअर ग्रॅव्हली अँड पोरस इन द लोअर एरिया रेड सॉइल्स आर रिच डीप डार्क अँड फर्टाईल आणि तिसर स्टेटमेंट दिले रेड सॉइल्स आर फेअरली रिच पोटॅशियम ठीक आहे जसं मागच्या जर तुम्हाला विचारलं होतं तसे तुम्हाला काय दिलं तीन स्टेटमेंट दिलेले आहे ऑन द अप्लांट द रेड सॉइल्स आर पुअर आता कुठलेही कुठल्याही वरती जा तुम्ही ठीक आहे सॉईलची फर्टिलिटी तुम्ही जसं जसं सी लेवलपासून वरती जाता तसं तसं सॉइल्सच्या फर्टिलिटी कमी होत जातात लक्षात ठेवा आणि जो डीप एरिया आहे किंवा जो लो इलिव्हेटेड एरिया असतो या लो इलिव्हेटेड एरियामध्ये काय होतं तर सॉईल्स या कधीही फटाईल असतात राहील तुमच्या लक्षामध्ये कारण की जी हाय इलिवेटेड एरियाज आहे तिथे प्रामुख्याने सॉईल फॉर्मेशनची प्रोसेस होते तिथून रॉक्सचं वेदरिंग होतं आणि हे जे छोटे छोटे पार्टिकल्स असतात हे घरंगरत घरंगरत खाली येतात ठीक आहे आणि मग जे स्टीप स्लोप असतात त्याच्यावर खाली आल्यानंतर येताना त्यांच्यामध्ये ऑर्गॅनिक मटेरियल ॲड होत जातं आणि मग ते कुठेतरी रिवर बेसिनमध्ये किंवा मग कुठेतरी खोलगट भाग असेल अशा ठिकाणी हो ते डिपॉझिट होत जातात आणि काय होतं तर अगदी फाईन आणि फर्टाईल सॉईलचे तिथे लेअर्स तयार होत जातात मग कुठल्याही मॉन्टेनियस ठिकाणी किंवा जिथेही हाय लिटेड एरिया आहे तिथल्या सॉईल काय असतात कधीही इनफर्टाईल असतात खूप जास्त फर्टाईल नसतात ठीक आहे व्हेरी तिसरं इन द लोअर एरियाज रेड सॉईल्स आर रिच डीप डार्क अँड फर्टाईल लोएटेड एरियाजमध्ये मात्र काय या सॉईल्स फर्टाईल असतात रेड सॉईल्स आर फेअरली रिच पोटॅशियम तिसर स्टेटमेंट पण इथे बरोबर आहे या सोयीसमध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असत चला पुढे जाऊयात क्वेश्चन नंबर सिक्स कन्सिडर द फॉलोईंग स्टेटमेंट इथे तुम्हाला काय दिले काही स्टेटमेंट दिले आहे त्याच्यातलं दोन स्टेटमेंट बघा एक चंबरीवरच्या बाबतीमध्ये आहे आणि एक इंडो गंगेटिक प्लेसच्या बाबतीमध्ये आहे लक्ष द्या सॉइल इरोजन इन चंबल रिवाइन्स अँड हायर रिचेस ऑफ द ड्यू टू हिमालयासोप आता रेवइन्सचा अर्थ काय होतो रे बघा लक्षात या रेवाइन्स एक छोटी कन्सेप्ट आहे व्हॉट डू मीन बाय रेवाइन छोटे छोटे पाण्यामुळे जे ओघळ तयार होतात जे खूप जास्त डीप नाही आहे ठीक आहे जे थोडे शॅलो आहे ठीक आहे त्याला आपण काय म्हणतो गली असं म्हणतो ठीक आहे तुम्ही जर का बघितलं तर माउंटेन्समध्ये किंवा डोंगर अंगांमध्ये ठीक आहे जे मिड माउंटेन्स आहे तिथे काय होतं तरी छोटे मोठे पाण्याचे प्रवाह एकत्र येतात आणि रिवर फॉर्म होते बरोबर का नाही सो तिथे खूप जास्त इरोजन झालेलं नाही आहे जिथं काय झाले अगदी कमी खोलीचे छोटे छोटे शॅलो रिजन तयार झाले त्याला आपण काय म्हणतो गली असं म्हणतो त्याच्यानंतर काय होत होतं जेव्हा या गलीची डेप्त वाढत जाते मग त्याला आपण काय म्हणतो रॅव्हिन्स असं म्हणतो आणि जेव्हा रॅव्हाइन्सची डेप्थ खूप जास्त वाढते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो तेव्हा त्याला आपण कॅनन असं म्हणतो मराठीमध्ये ज्याला आपण काय म्हणतो घळई असं म्हटलं जातो सो हे काय आहे खोलीनुसार आहे म्हणजे जर का खोली अगदी कमी असेल तर गली म्हणायचं थोडी खोली जास्त असेल तर त्याला रॅव म्हणायचं आणि खोली जर का खूप जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणतो कॅनन असं म्हणतो मग चंबळ नदीच्या खोऱ्यामध्ये असलेलं जे इरोजन आहे आणि ॲज वेल एज इथे हिमालयामध्ये जे इरोजन आहे ते कशामुळे झालेलं आहे तर इथे म्हटलंय की बॅरन स्लो यांचे जे उतार आहे ते उजाड आहेत तिथे कुठलंही फ्लोरल किंवा इतर कुठल्याही प्रकारचे फॉरेस्ट नसल्यामुळे काय आहे तिथं मोठ्या प्रमाणावरती सॉईल इरोजन होतो सॉईल इरोजन म्हणजे काय तर फर्टाईल सॉईलचा लेअर वाहून जाणे त्याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट काय आहे तर शंभर टक्के बरोबर आहे दुसरं स्टेटमेंट बघा हॅविंग जेंटल स्लोप इंडो गंगेटिक प्लेन जनरली एक्सपिरियन्स लो डिपोजिशन अँड हॅव डीप सॉईल्स ठीक आहे आता लो डिपोजिशन आहे का रे गंगा ब्रह्मपुत्रीच्या प्लेन्स याच्यामध्ये डेल्टासमध्ये तर याचं उत्तर आहे नाही इथे लक्षात घ्या प्लेन मध्ये पण नाही आणि मध्ये पण नाही तिथं काय आहे हाय डिपॉझिशन आहे ओके हा जेंटल स्लोप म्हणजे काय असा मंद उतार हा जो जेंटल स्लोप आहे त्याच्यामुळेच काय झालंय जर का स्लोप खूप जास्त स्टीप असेल तर काय होईल जे सिडिमेंट्स आहे ते वाहून जातील अजून तो अगदी जेंटल आहे म्हणजे मंद उतार आहे म्हणून काय होतं तर सिडिमेंट्स हे रिव्हरच्या आजूबाजूला साचत जातात आणि त्याच्यातनं काय झालं होतं तर प्लेन्स म्हणजेच मैदानी प्रदेश तयार होतं त्याच्यामुळे इथं काय पाहिजे होतं हाय डिपॉझिशन पाहिजे होतं सो so सेकंड स्टेटमेंट इथे रॉंग आहे त्याच्यामुळे उत्तर काय आहे विच अबो ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट ओनली ए फक्त पहिलं स्टेटमेंट इथे बरोबर आहे क्वेश्चन नंबर सातकडे जाऊयात पुन्हा इथे तुम्हाला दोन स्टेटमेंट दिलेत कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट इफ द सॉईल कंटेन्स अ ग्रेटर प्रोपोर्शन ऑफ स्मॉल पार्टिकल्स इट इज कॉल्ड सँडी सॉइल्स आता बघा लक्षात या हे जे तिघही सॉईल आहे हे सॉईलमध्ये असलेले जे छोटे छोटे पार्टिकल्स आहे त्या पार्टिकलच्या संदर्भामध्ये हे ते तुम्हाला दिग तिघही दिलेले आहेत ठीक आहे व्यवस्थित बघा सो पहिलं स्टेटमेंट दिलं इफ द सॉईल कंटेन्स अ ग्रेटर प्रोपोर्शन ऑफ स्मॉल पार्टिकल इट इज कॉल्ड सँडी सॉईल सँडी सॉईल हे स्मॉल पार्टिकल्स असलेल्या सॉईलला म्हणतोय का नाही जे थोडे लार्ज असतात ना जेव्हा सॉईलमध्ये काय असतील लार्ज पार्टिकल्स असतील तेव्हा आपण त्याला काय म्हणतोय सँडी सॉईल असं म्हणतो सो पहिलं स्टेटमेंट तुमचं रॉंग so, झालं

इक्वल प्रपोर्शनमध्ये असतं ज्याच्यामध्ये थोडा चिखल आहे ठीक आहे थोडा क्ले आहे आणि ज्याच्यामध्ये थोडे काय आहे सॉलिड लार्ज पार्टिकल्स म्हणजे सँडी आहे सॉईल सो सँड प्लस क्ले ठीक आहे याला आपण काय म्हणतो लोम प्रकारची म सॉईल असं म्हणतो इथं काय म्हटलं आहे लार्ज पार्टिकल जे आहे ते डबल पाहिजे फाईन पार्टिकल्स नाही ते कसे पाहिजे इक्वल पाहिजे जर ते इक्वल असतील तर त्याला आपण लोम प्रकारची सॉईल असं म्हणतो त्याच्यामध्ये काय झालं इथे पुन्हा तिसरं स्टेटमेंट पण तुमचं रॉग झालं हाऊ मेनी ऑफ दी अबो स्टेटमेंट आर करेक्ट ओनली वन सो सात उत्तर काय आहे तुमचं पहिलं उत्तर आहे क्वेश्चन नंबर विथ टू माउंटेन वेट टेम्परेट फॉरेस्ट विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट ठीक आहे काय दिले तुम्हाला माउंटेन वेट टेम्परेट फॉरेस्ट टेम्परेट म्हणजे काय जे ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या वरती आहे ते पण कुठे जे माउंटेन्समध्ये मध्ये आहे तुमच्या लक्षात आता जे ऑलरेडी टेम्परेट रिजनमध्ये आहे ते कसे असतात रे इथे बऱ्यापैकी स्नोफॉल असतो तर टेम्परेचर हे अगदी कमी असतं आणि त्यात माउंटेन म्हटल्यावरती इलिव्हेशन जास्त असल्यामुळे इथे काय असतात तर स्नोफॉल असतात उदाहरणार्थ तुम्ही सगळ्यांनी बोरियल फॉरेस्ट ऐकले असतील तुम्ही कॉनिक फॉरेस्ट 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 ऐकलेले असते सो त्यावरती हा प्रश्न आहे विथ रेफरन्स टू माउंटेन विथ टेम्परेट फॉरेस्ट विच ऑफ द फॉलिंग स्टेटमेंट इज करेक्ट देवदार चिलावणी इंडियन चेस्टनट बर्च ब्ल्यू पाईन आर दी इट्स uh, इम्पॉर्टंट स्पेसिस शंभर टक्के पहिलं स्टेटमेंट इथे बरोबर आहे ठीक आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की जे हे असतात टुंड्रा फॉरेस्ट असतात अल्पाईन टुंड्रा असतात आणि आर्टिक टुंड्रा असतात अल्पाईन टुंड्रा आपल्याला कुठे बघायला मिळतात तर जिथे खूप जास्त उंची आहे है, है ना ज्याचं काय आहे तर अल्टिट्यूड खूप जास्त आहे टेम्परेट रिजनमध्ये अशा ठिकाणी आपल्याला ही फॉरेस्ट बघायला मिळतं इट ग्रोज ॲट हाईट ऑफ एटी टू थ्री हंड्रेड मीटर अबोव सी लेवल इथं काय म्हटलं तुम्हाला ऐंशी ते तीनशे मीटरपर्यंत यांची वाढ होते आता इथं तीनशे मीटर तर ठीक आहे पण इथे ऐंशी असेल का नाही इथे एकशे ऐंशी ते तीनशे मीटर पर्स वर उंचीवरती यांची वाढ होते मेन ॲन्युअल टेम्परेचर इज अबाउट थर्टी वन टू फोर्टी आता एवढं हाय टेम्परेचर असेल का बरं इथे जर का एवढी उंची असेल तीन हजार मीटरवरती तुम्हाला चव्वेचाळीस ते एकतीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल का तर याचं उत्तर आहे नाही मेन ॲन्युअल रेनफॉल इज फिफ्टी टू हंड्रेड सेंटीमीटर एवढा रेनफॉल असतो रे, रे? नाही याच्यापेक्षा जास्त रेनफॉल इथे एक्सपेक्टेड असतो ऑलमोस्ट वन हंड्रेड टू थ्री हंड्रेड सेंटीमीटर ठीक आहे त्याच्यामुळे इथे फक्त पहिलं स्टेटमेंट तुमचं बरोबर आहे ठीक आहे चला क्वेश्चन नंबर नाईनकडे जाऊयात स्वॅम्प फॉरेस्ट वरचा हा प्रश्न आहे जे दलदलीतले हे असतात फॉरेस्ट असतात त्यांना आपण स्वॅम्प फॉरेस्ट असं म्हणतो स्वॅम्प फॉरेस्ट आर कन्फर्म टू दी डेल्टास ऑफ द गंगा अँड दी महानदी गंगा आणि महानदीचा जो डेल्टा आहे म्हणजे त्रिभुज प्रदेश आहे तिथं तुम्हाला स्वॅम्प फॉरेस्ट बघायला मिळतात आता डेल्टाच कुठे फॉर्म होतात रे जिथे नदी समुद्रात जाऊन मिळते आता सगळ्यात नद्या डेल्टा फॉर्म करतात का नाही ज्या नद्यांची लेंथ लांबी खूप जास्त आहे ज्या नद्यासोबत खूप सारा सेडिमेंट म्हणजे गाळ वाहून आणतात अशाच ठिकाणी काय होतं तर डेल्टा फॉर्म होता दलदलीचे प्रदेश तयार होतात आणि अशा ठिकाणी जे फॉरेस्ट असतात त्याला आपण स्वॅम्प फॉरेस्ट असं म्हणतो सो भारतामध्ये जो इंडे इंडो गंगेटी प्लेन आहे ज सॉरी जो ब्रह्मपुत्रा आणि याचा प्लेन प्लेन आहे गंगेचा प्लेन आहे जो पुढे जाऊन एकत्र होतो आणि त्याला आपण सुंदरबन असं म्हणतो जो डेल्टा आहे हा सुंदरबन डेल्टा असेल किंवा मग त्याच्यानंतर महानदीचा डेल्टा असेल इथं तुम्हाला ही वन बघायला मिळतात शंभर टक्के बरोबर आहे स्वॅम फॉरेस्ट कॅन सर्वाईव्ह अँड ग्रो इन ब्रॅकिश वॉटर बट नॉट इन फ्रेश वॉटर सेकंड स्टेटमेंट चुकीचं आहे हे जे फॉरेस्ट असतात ते ब्रॅकिश वॉटर ॲज वेल ॲज फ्रेश वॉटरमध्ये पण काय होतात तर ग्रो होतात त्याच्यामुळे इथं काय आहे तर सेकंड स्टेटमेंट हे रॉंग आहे सो वीच ऑफ दी अबो स्टेटमेंट आर करेक्ट आता मग उत्तर काही तुमचं फक्त पहिलं स्टेटमेंट इथे बरोबर आहे त्याच्यामुळे ओन्ली वन क्वेश्चन नंबर दहा बघा इस्टर्न कोच जी आहे तामिळनाडूची त्याच्यावरती हा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे इथं असं म्हटलंय तुम्हाला जून ऑगस्ट इज द मेन रेनी सीझन इन तामिळनाडू ठीक आहे पहिलं स्टेटमेंट जे आहे ते तामिळनाडू मधल्या रेनी सीझन बद्दल आहे रिटिटिंग मान्सून ऍब्झॉर्व मॉइश्चर वाईल पासिंग ओव्हर द बे ऑफ बेंगॉल अँड कॉज रेनफॉल इन नॉर्थ इस्ट आता हे दोघंही स्टेटमेंट चुकीचे आहे कसं हे तुम्हाला सांगतो बघा लक्षात घ्या भारतामध्ये ॲक्च्युअल पावसाला सुरुवात होते जून महिन्यापासून आणि जून महिन्यामध्ये जेव्हा पावसाला सुरुवात होते तेव्हा भारतातले दोन रिजन असे आहेत जे ड्राय राहतात एक आहे तामिळनाडूची ईस्ट कोस्ट आणि दुसरं आहे तुमचं अरवली माउंटेन्सचा जो वेस्टर्न पार्ट आहे ज्याला आपण धारवाड रिजन असं म्हणतो सो या दोन ठिकाणी भारतामध्ये साऊथ वेस्ट मान्सूनमुळे पाऊस पडत नाही तर सप्टेंबरमध्ये जेव्हा मान्सून वारे परत फिरतात ज्याला आपण रिट्रीट ऑफ आप मान्सून म्हणतो त्या रिट्रीट ऑफ मान्सूनमध्येच काय होतं तर मग या तामिळनाडूच्या ईस्टर्न कोस्टला पाऊस मिळतो त्याच्यामुळे आपण काय म्हटलं इथे जून ते ऑगस्ट दरम्यान तामिळनाडूच्या किनारपट्टीला पाऊस मिळतो का नाही जून ते ऑगस्ट दरम्यान तामिळनाडूची जी ईस्टर्न कोस्ट आहे ती काय राहते तर ड्राय राहते इथं काय पाहिजे होतं ऑक्टोबर नोव्हेंबर असं पाहिजे होतं रिट्रीटिंग मान्सून ॲब्झॉर्ब मॉइश्चर आता लक्षात घ्या नॉर्थ ईस्ट काय आहे तर बी ऑफ बेंगॉलच्या वरच्या बाजूला आहे म्हणजे हे जे वारे आहेत हे नॉर्थ इस्ट इंडियावरनं येतात त्याच्यानंतर हे बे ऑफ बेंगॉलवरनं काय करतात मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतात आणि मग काय करतात तर ईस्टर्न कोस्टला पाऊस देतात यांच्यामुळे ईस्टर्न कोस्टला पाऊस मिळतो नॉर्थ इस्टला पाऊस मिळत नाही त्याच्यामुळे सेकंड स्टेटमेंट बी काय आहे बरोबर आहे सो विच ऑफ दोस्ट सेटमेंट स्टेटमेंट करेक्ट उत्तर आहे याचं नाही वरीलपैकी एकही पर्याय योग्य नाही चला पुढे जाऊयात क्वेश्चन नंबर अकरा बघा पुन्हा एकदा हा मान्सून वरचा प्रश्न आहे विथ द रिट्रीट ऑफ द मान्सून कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट ठीक आहे द डे टेम्परेचर स्टार्ट रायझिंग स्टीपली पहिलं स्टेटमेंट द डायरनल रेंज ऑफ टेम्परेचर इन्क्रीजेस ड्यू टू लॅक ऑफ क्लाउड कवर विच ऑफ द अबो स्टेटमेंट ऑर करेक्ट वरीलपैकी कुठलं विधान हे बरोबर आहे असं तुम्हाला इथे विचारलेलं आहे आता लगा लक्षात लग घ्या कधी विचारलंय तुम्हाला परतीच्या मान्सूनच्या दरम्यान रिटी रिटीटॉप मान्सून ऑफ मान्सून कधी सुरू होतो रे ऑफ मान्सून सुरू होतो तुमचा मिड सप्टेंबरमध्ये मिड सप्टेंबरनंतर हळूहळू हो हो जी वारे आहे त्या वाऱ्यांची दिशा उलटी व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे मग भारताच्या ईस्टर्न कोस्टला पाऊस मिळतो आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं तर ड्युरिंग ऑफ मान्सून द डे टेम्परेचर स्टार्ट रायझिंग स्टीपली ठीक आहे हां तर याचं उत्तर काय आहे किंवा पहिलं स्टेटमेंट काय आहे तर रॉंग आहे का रॉंग आहे तर या केसमध्ये जे टेम्परेचर आहे ते स्टीपली वाढतं का नाही ठीक आहे तर अगदी स्लोली स्लोली वाढतं आणि याच्या मागचं रिझन काय आहे द डार्नल रेंज ऑफ टेम्परेचर इन्क्रीजेस ड्यू टू द लॅक ऑफ क्लाऊड कवर ठीक आहे क्लाउड कवर इथे मोठ्या प्रमाणामध्ये असतं सो व्हॉट विच ऑफ द फॉलोईंग स्टेटमेंट आर करेक्ट वरीलपैकी कुठलं स्टेटमेंट बरोबर आहे तर ओनली टू पहिलं स्टेटमेंट काय आहे तर इथे चुकीचं आहे फक्त सेकंड स्टेटमेंट इथे बरोबर बर आहे पुढच बघा क्वेश्चन नंबर ट्वेल् कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट नॉट वर्ड शिफ्टिंग ऑफ द मान्सून ट्रप कॅन बी अ रिझन फॉर मान्सून ब्रेक इवन दो देर इज अ मान्सून ब्रेक रेनफॉल ऑकर्स इन नॉर्थ इस्ट इंडिया विच ऑफ द आर करेक्ट वरील दोन्ही विधानांपैकी कुठलं विधान योग्य आहे आता लक्षात घ्या इथे तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्यावं लागेल मान्सून ट्रप काय आहे ठीक आहे सगळ्यांना माहिती की इंटरट्रॉपिकल कॉन्व्हर्जन्स झोन जो आहे ज्याला आपण मराठीमध्ये आंतरुष्ट कटिबंधीय कमी दाबाचा पट्टा म्हणतो सूर्याचं जे आहे उत्तरेकडे शिफ्टिंग होतं किंवा सूर्याची जी व्हर्टिकल संदर्ज आहे ती हळूहळू मार्चनंतर वरती सरकायला लागतं त्याच्यामुळे इक्वेटरवरचा जो लो प्रेशर बेल्ट आहे तो पण हळूहळू हळूहळू वरती सरकायला लागतो आता जेव्हा हा लो प्रेशर बेल्ट भारतावरती असतो तेव्हा मग काय होतं तर जे ट्रेड विन्स आहे ते इक्वेटर क्रॉस करतात आणि त्यांच्या उजवीकडे वळतात कुरेलिज फोर्समुळे तेव्हा आपण त्याला साऊथ वेस्ट मान्सून असं म्हणतो आणि हळूहळू हा कमी दाबाचा पट्टा वरती सरकत जातो ठीक आहे जुलै महिन्याच्या जवळपास काय होतं हा कमी दाबाचा पट्टा पूर्णपणे उत्तरेला सरकलेला असतो त्याच्यामुळे काय होतं तर भारतामध्ये इतर ठिकाणी पाऊस जवळजवळ थांबून जातो आणि उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो ठीक आहे त्याच्यामुळे काय होतं तर हा जो कालावधी असतो ज्या कालावधीमध्ये लो प्रेशर बेल्ट हा अगदी नॉर्थला सरकल्यामुळे इतर भारतामध्ये पाऊस थांबून जातो त्याला ब्रेक ऑफ मान्सून असं म्हणतात ठीक आहे पण यावेळी मात्र काय असतं तर नॉर्थ ईस्टमध्ये पाऊस पडत असतो त्याच्यामुळे या केसमध्ये दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे ठीक आहे सो इथं उत्तर आहे बोथ वन अँड टू ओके चला पुढचं बघा क्वेश्चन नंबर तेरा बघा क्वेश्चन नंबर तेरामध्ये तुम्हाला अरेबियन सी ब्रांच जी आहे मान्सूनची त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे द अरबियन बे so, सी ब्रांच ऑफ द मान्सून इज मस्ट पॉवरफुल दॅन बे ऑफ बेंगॉल ब्रांच ठीक आहे आता भारतामध्ये जो पाऊस पडतो त्याच्या बेसिकली दोन ब्रांचेस आहेत तुम्ही जर का बघितला इथे इक्वेटर आहे ओके हा एक ब्रांच कुठनं येते अरबी सी न येते आणि दुसरी बे ऑफ बेंगॉल वर येते सो जी ब्रांच अरेबियन सी वरनं येते तिला आपण काय म्हणतो अरेबियन सी ब्रांच असं म्हणतो आणि जी बे ऑफ बेंगॉलवर येते तिला आपण म्हणतो बे ऑफ बेंगॉल ब्रांच आता इथे प्रश्न कशावरती विचारला आहे अरबियन सी इज सॉरी सॉरी सी सीवरची जी ब्रांच आहे ती कशी आहे तर मच पॉवरफुल आहे आणि याच्या मागचे दोन रिझन असतात पहिलं रिझन हे आहे एक तर अरबी समुद्र मोठा आहे ॲज कम्पेअर टू बे ऑफ बेंगॉल आणि दुसरं कारण असं आहे की या अरबी समुद्रावरच्या तिघही शाखा भारतात प्रवेश करतात व्हेर ॲज ही जी बे ऑफ बेंगॉलवरची एक शाखा आहे ही काय करते तर इकडे म्यानमारकडे जाते आलं तुमच्या लक्षात आहे त्याच्यामुळे ही श ही जी शाखा ही जी ब्रांच आहे मान्सूनची ही थोडी कमी स्ट्रॉंगर आहे एकतर पुन्हा एक बिल करतो बे ऑफ बेंगॉलची साईज छोटी आहे आणि या बे ऑफ बेंगॉलवरच्या एका ब्रांचची एक सब ब्रांच जी आहे ती नॉर्थ इस्टमधनं इकडे साऊथ इस्ट एशियामध्ये जाते ठीक आहे त्याच्यामुळे काय होतं इथे थोडा पाऊस ॲज कम्पेअर्ड टू अरेबियन सी कमी पडतो त्याच्यामुळे मग इथे उत्तर काय आहे तेराव्याचं तर विच ऑफ अब द अबो स्टेटमेंट आर करेक्ट वथ वन अँड टू ठीक आहे दोन्ही काय आहेत तर इथे बरोबर आहे पुढचं बघा क्वेश्चन नंबर फोर्टीन कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट इथे तुम्हाला तीन स्टेटमेंट दिले आहेत द इंडियन ओशन डायपोल आता एक थेरी आहे मान्सून रिलेटेड इंडियन ओशन डायपोल ज्यामध्ये जो इंडियन ओशन आहे या इंडियन ओशनच्या दोन्ही एजेसचं काय केलं जातं तर टेम्परेचर डिफरन्स काउंट केला जातो त्याला म्हटलं जातं इंडियन ओशन डायपोल वेगवेगळ्या थेरीज आहेत त्यापैकी एक थेरी ही आहे ठीक आहे इंडियन ओशन आता स्टेटमेंट इंडियन ओशन डायपोल इज डिफाइंड बाय द डिफरन्सेस इन ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर ऍटमॉस्फिरिक टेम्परेचरमध्ये डिफरन्स केला जातो का नाही तुम्ही जर का बघितलं तर श्रीलंका आहे इकडच्या बाजूला जर का तुम्ही थोडं गेलात असं ओके हा सगळा अरेबियन इंडियन ओशन आहे आणि हा जो इंडियन ओशन या आहे याचा जो वेस्टर्न पार्ट आहे आणि जो ईस्टर्न पार्ट आहे या दोघांमधल्या टेम्परेचरमध्ये इथे डिफरन्स काउंट केला जातो सो इथे ॲटमॉस्फेरिक शब्द काय आहे चुकीचा आहे ओशियनच्या दोन रिजनमधलं ईस्टर्न आणि वेस्टर्न रिजनमधले इथे टेम्परेचर डिफरन्स कॅल्क्युलेट केला जातो सो पहिलं स्टेटमेंट तुमचं रॉंग होऊन जातं द इंडियन ओशन डायपोल डेव्हलप इन द इक्वेटोर रिजन ऑफ इंडियन ओशन फ्रॉम एप्रिल टू मे पिकिंग इन जानेवारी सेकंड स्टेटमेंट पण तुमचं काय आहे इथे रॉंग आहे हा कधी डेव्हलप होतो रे हा रेनी सीजनमध्ये डेव्हलप होतो ठीक आहे विथ पॉझिटिव्ह आयओडी विंड्स ओव्हर द इंडियन ओशन ब्लो फ्रॉम वेस्ट टू ईस्ट नाही पॉझिटिव्ह आणि निगेटिव असे इंडियन ओशन डायपर्जे काय केलं दोन गटात क्लासिफिकेशन केलं जातं त्यातला जो पॉझिटिव्ह आयओडी असतो त्याच्यामध्ये काय होतं तर विंड जे आहे ते ईस्ट हो वेस्ट विस्टकडे फ्लो करतात वेस्ट करनं ईस्टकडे हे ना जात नाही त्याच्यामुळे इथे तिसरं स्टेटमेंट पण काय आहे तर चुकीचं आहे मेनी ऑफ द अबो स्टेटमेंट आर करेक्ट याचं उत्तर आहे न वरीलपैकी एकही इथे स्टेटमेंट बरोबर नाही चला पुढचं बघा क्वेश्चन नंबर पंधरा विथ रेफरन्स टू द धारवाड रॉक सिस्टीम आता धारवाड रॉक सिस्टीम आहे पृथ्वीवर जे सगळ्यात जुने रॉक्स आहे आर्कियन रॉक्स या आर्कियन नंतर तयार झालेली ही दुसऱ्या क्रमांकाची रॉक सिस्टीम आहे सो धारवाड हे ओल्डेस्ट सेडिमेंटरी रॉक्स आहेत लक्षात घ्या काय आहे ओल्डेस्ट सेडिमेंटरी रॉक्स आहे बरं याच्यातले काही रॉक्स हे मेटामॉर्फिक पण आहे सो सेडिमेंटरी आणि मेटामॉर्फिक असे दोन्ही प्रकारचे रॉक्स तुम्हाला धारवाडमध्ये बघायला मिळतील म्हणजे बघा हे इतके जुने आहेत की मोस्ट ऑफ द जे गोल्ड डिपॉझिट्स आहेत किंवा मग डायमंडच्या माईन्स आहेत या तुम्हाला धारवाड रॉक्समध्ये बघायला मिळतील ओके चला सो दे आर हायली मेटामॉर्फिस इग्नियस रॉक सिस्टीम आता इग्नियस रॉक सिस्टीम आहे का रे नाही ही सेडिमेंटरी रॉक सिस्टीम आहे आत्ताच मी तुम्हाला सांगितले ही कुठली सिस्टीम आहे सेडिमेंटरी रॉक सिस्टीम आहे सगळ्यात जुने आर्कियन रॉक आर्कियन रॉक नंतर जे तयार झाले ते सेडिमेंटरी आहे आणि त्यालाच आपण धारवाड सिस्टीम असं म्हणतो सो पहिलं स्टेटमेंट इथं काय होऊन जातं तर रॉंग होऊन जातं त्याच्यानंतर पुढचं स्टेटमेंट बघा इथे दे आर फाउंड इन अपेंडन्स इन कर्नाटका आता कर्नाटकातल्या धारवाड जिल्ह्यामध्ये हे पहिल्यांदा सापडले होते म्हणून यांना काय म्हटलं जातं धारवाड रॉक सिस्टीम असं म्हटलं जातं त्याच्यानंतर पुढचं बघूया दे आर इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट शंभर टक्के बरोबर आहे खूप सारे जे एक्सपेन्सिव्ह मिनरल्स आहे हे एक्सपेन्सिव्ह मिनरल्स कुठे सापडतात तर या धारवाड रॉक्समध्ये सापडतात जसं की गोल्ड आहे त्याच्यानंतर मग डायमंड्स आहेत हे इथे सापडतात सो हाऊ मेनी ऑफ आर करेक्ट सो so, या केसमध्ये इथे दोन स्टेटमेंट बरोबर आहे ठीक आहे बरं पुढचं बघूयात क्वेश्चन नंबर सोळा कन्सिडर द फॉलोईंग स्टेटमेंट तुम्हाला पुढचे Uh, दोन स्टेटमेंट आहे ते कन्सिडर करायचे आहे द नॉर्थ सॉरी हिमालयाच्या बाबतीतला हा क्वेश्चन आहे द वेस्टर्न सिंटेक्सियल बेंड ऑफ हिमालयाज ऑकर्स नियर द नामच्या पार्व द इस्टर्न नियर द नंगा पर्वत विच हॅज कट अ डीप गॉज दोन्ही स्टेटमेंट इथे रॉंग आहे आता हे सिंटेक्सियल बेंड काय आहे तुम्ही जर का, का भारताचा नकाशा कशा बघितल्या इथे तर हिमालय कुठे आहे वेगळा रंग घेतो हिमालयाचं लोकेशन इथं आहे ओके आणि त्याच्यानंतर तो कुठे वळतो दक्षिणेकडे वळतो आणि इथं काय आहे इथं पण त्याला एक बेंड आहे बरोबर का नाही या दोघेही असला म्हणजे जिथं तो काय वळ आला आहे दक्षिणेकडे आला आहे याला आपण सिंडेक्सियल बेंड असं म्हणतो सो हा जो इस्टर्न सिंडेक्सियल बेंड आहे हा कुठे आहे तर हा इथे नामच्या बारवाजवळ आहे आणि जो वेस्टर्न आहे हा कुठे आहे तर नंगा पर्वतजवळ आहे आणि इथं काय केलं तुम्हाला एक्झॅक्टली जे आहे ते सा गेलं होतं इथे दिलंय तुम्हाला वेस्टर्न नामच्या बर्वा ऍक्च्युअली ईस्टर्न नामच्या बर्वा आहे आणि वेस्टर्न तुमचा नंगा जवळ आहे त्याच्यामुळे किती तर एकही स्टेटमेंट इथे बरोबर नाही दोन्ही स्टेटमेंट काय होते चुकीचे होते ठीक आहे तिसरं पुढचं बघूयात क्वेश्चन नंबर सतरा विथ रेफरन्स टू तराई रिजन कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट तराई रिजन काय आहे तर हिमालयाची जी सगळ्यात दक्षिणेकडची रांग आहे जिला आपण शिवालिक शिवालीकडे म्हणतो या शिवालिक रेंजेसलाच आउटर हिमालयात असं पण म्हटलं जातं आणि हा जो आउटर हिमालयाचा आहे हां या आउटर हिमालयाच्या फुटिल्सवरती आउटर हिमालयातनं वाहून येणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या वेगवेगळे लँडफॉर्म्स तयार करतात कुठे फुटिल्सवरती थी, ठीक आहे त्याचा जो पाया आहे त्या पायाजवळ हे वेगवेगळे लँडफॉर्म्स तयार होतात त्याला आज मग आपण काय म्हणतो भाबर तराई भांगर आणि खादर असे ते बेसिकली चार रिजन आहे ठीक आहे बरं आता इथं काय तुम्हाला दिले तीन स्टेटमेंट दिलेले आहे सगळ्यात पहिलं इट विथ रेफरन्स टू तराई तराई रिजनवरती तुम्हाला इथं आता तराई रिजन मी तुम्हाला एक ते दोन मिनिटात दाखवून देतो समजा हा जर का शिवालिक पर्वत असेल शिवालिक ना वाहून घ्यायला नद्या काय करतात इथे मोठमोठे दगड वाहून आणतात या दगडांना आपण काय म्हणतो यांना आपण भाबर असं म्हणतो भाबरमध्ये नद्या डिस होतात आणि पुढे अपेअर होतात आणि इथं काय करतात तर दलदलीचा रिजन तयार करतात याला म्हणतात तराई रिजन काय म्हणतात तराई राई आणि ह्याच रिजनच्या बाबतीमध्ये इथे तुम्हाला प्रश्न विचारलाय इट लाइज टू नॉर्थ ऑफ द भाबर अँड रन पॅरल टू इट नाही हे काय आहे भाबरच्या साऊथला आहे दुसरं पहिलं स्टेटमेंट रॉंग झालं इट इज कम्पोज ऑफ कंपॅरेटिव्हली फायनर अॅल्युमियम सेकंड स्टेटमेंट बरोबर आहे कारण की इथं काय आहे भाबरमध्ये सगळे दाडे जाडे भरडे खडक आहेत रॉक्स आहेत आणि इथं काय आहे नदी ऍपिअर होते हा रिजन प्रचंड फरटाईला आहे कुठला तर तराई नावाचा सेकंड स्टेटमेंट बरोबर आहे द अंडरग्राऊंड स्ट्रीम ऑफ द भाबर कॅन नॉट री इमर्ज ऑन द सरफेस एरिया हे पण काय आहे चुकीचं आहे आता सांगितलं की बाबर रिजनमध्ये ज्या डिसएपेयर झालेल्या रिव्हर्स टीम्स असतात त्या पुढे जाऊन तराई रिजनमध्ये पुन्हा एकदा एपेयर होतात त्याच्यामुळे इथे पहिलं आणि तिसरं स्टेटमेंट बरोबर आहे फक्त दुसरं स्टेटमेंट इथे बरोबर आहे त्याच्यामुळे काय आहे इथे उत्तर हाऊ मिनी ऑफ द अबो स्टेटमेंट आर करे फक्त एकच स्टेटमेंट इथे बरोबर आहे पुढे जाऊयात क्वेश्चन नंबर अठरा बघा विथ रेफरन्स टू भांगर अँड खादर सॉइल कन्सिडर द फॉलोईंग स्टेटमेंट आता भांगर आणि खादर सॉईल्स काय आहे रे जेव्हा नदी मग तलाई रिजनमधनं पुढे सरकते तेव्हा दूर दूरपर्यंत फ्लर प्लेन्स तयार करते त्याला आपण म्हणतोय इथे भांगर आणि त्याच्यानंतर मग नदी काय होते त्याचं एक प्रॉपर चॅनल डेव्हलप करते आणि प्रॉपर चॅनल डेव्हलप झाल्यानंतर मग ती दरवर्षी जो नवीन गाळ त्या प्रॉपर चॅनल्समध्ये डिपॉझिट करते त्याला आपण म्हणतोय खादर सो so भांगर इज अ ओल्ड सेडिमेंट व्हेअर ॲज Is a young or new खादर इज अ यंग और न्यू सेडिमेंट भांगर म्हणजे जुना गाळा आणि खादर म्हणजे जो नवीन गाळा आहे सो so भांगर तुम्हाला फ्लड प्लेस म्हणजे नदीपासून दूर दूरपर्यंत पसरलेला दिसतो खादर मात्र कुठे असतो तर नदीच्या प्रवाहामध्ये नदीच्या आजूबाजूला पसरलेला दिसतो मग इथे तुम्हाला तीन स्टेटमेंट दिलेत भांगर आणि खादरच्या बाबतीमध्ये ओके भांगर सॉइल्स आर लेस फर्टाईल ॲज दे आर अबोव फ्लड लेवल ऑब्विस गोष्ट आहे ॲज कम्पेअर टू खादर भांगर थोड्या लेस फर्टाईल असतात का कारण की खादर हा नवीन गाळा आहे भांगर हा काय असतो जुना गाळ असतो ठीक आहे हा सो so, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे खादर सॉइल्स आर मोर फर्टाईल ऍज दे आर बिलो फ्लड लेवल खादर या न्यूएस्ट सॉइल असतात सो त्या जरा जास्त फर्टाईल असतात भांगर इज फुल ऑफ कंकर्स काय आहे भांगर जे असतात त्याच्यामध्ये कंकरचं प्रमाण म्हणजे छोटे छोटे जे रॉक्स असतात त्यांचं प्रमाण थोडं जास्त असतात जा जा पण खादर मात्र काय असतं तर खूप फाईन असतात आणि त्या क्ले चिखलापासून तयार झालेल्या असतात सो या केसमध्ये इथे तुम्हाला तिघही स्टेटमेंट बरोबर दिलेले आहे सो क्वेश्चन नंबर अठरा काय ओनली थ्री किती स्टेटमेंट बरोबर आहे तिघही स्टेटमेंट बरोबर आहे एकोणावीस बघा बघ काय आहे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट इथे तुम्हाला दोन स्टेटमेंट दिलेले आहेत पांबम आयलँड्स आर सिच्युएटेड इन गल्फ ऑफ मन्नार बिटवीन इंडिया एंड श्रीलंका पांबम आयलंड्स कुठे आहे तर गल्फ ऑफ मन्नारमध्ये आहे तुम्ही जर का भारताच्या नकाशा बघितला सॉरी तर भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान काय आहे इथे मन्नारचा आखात त्या मन्नारच्या आखातामध्ये काय आहे तर पांबन आयलंड आहे ठीक आहे सो पहिलं स्टेटमेंट इथे बरोबर आहे श्रीहरिकोटा आयलंड इज लोकेटेड ऑन द वेस्टर्न कोस्ट ऑफ दी पुलिकत लेक आता लक्षात घ्या इथं काय आहे तुम्ही जर का बघितलं हा जो, जो लेक आहे कुठला तर श्रीहरिकोटा आयलँडमुळे जो वेगा झाला आहे पुलिकत लेक इथं एक मोठा सँडबार आहे हा जो सँडबार आहे जो मोठा वाळूचा भाग आहे हा सँडबार सेपरेट करतो कोणाला तर इथे असलेल्या पुलिकत लेकला इथे बी ऑफ बेंगॉलपासून ठीक आहे सो इथे आहे तुमचं पुलिकत लेक आणि त्याच्या ईस्टला आहे हा सँड ज्याचं नाव आहे तुमचं श्रीहरिकोटा आयलँड सो so, श्रीहरिकोटा हरिकोटा आयलंड काय आहे तर एक बार आयलँड आहे कशापासन तर सँड बार आहे तो, तो काय आहे लेकच्या ईस्टला आहे इथं तुम्हाला वेस्ट साइड दिले चुकीचं आहे सायगर आयलँड इज लोकेटेड ऑन दी माउंट ऑफ रिवर कावेरी नाही गंगा नदीच्या ना मुखाशी वेस्ट बेंगॉल मध्ये जर का तुम्ही बघितलं तर तिकडच्या बाजूला बांगलादेश आणि इकडे वेस्ट बेंगॉल एवढ्या रिजनमध्ये तो सगळ्यात मोठा जगातला त्रिभुज प्रदेश आहे सुंदरबन इथे गंगा नदीच्या मुखाशी मौत जवळ काय आहे तर हे बेट आहे सो इथे कावेरी नव्हतं पाहिजे इथं काय पाहिजे होतं गंगा पाहिजे होतं त्याच्यामुळे इथं काय म्हटलंय हाऊ मेनी ऑफ द अबो स्टेटमेंट आर करेक्ट ओन्ली वन फक्त एकच स्टेटमेंट इथे या केसमध्ये बरोबर आहे पुढचं बघा क्वेश्चन नंबर वीस विच ऑफ द फॉलोईंग रेंज ऑफ पीक इज ऑकर ॲट द हायेस्ट अबो एट थाउजंड मीटर आठ हजार मीटर उंचीपेक्षा जास्त जवळजवळ एक दहा ते बारा शिखरं आहेत या सगळ्या शिखरांची तुम्हाला माहिती असली पाहिजे आणि ही तिघही क्षेत्र काय आहे किंवा तिघही जी हे आहे पीक आहेत शिखरं आहेत ही आठ हजार मीटरपेक्षा उंच आहे त्याच्यामुळे इथं काय आहे आता खूप जास्त फॅक्च्युअल काइंड ऑफ क्वेशन आहे सो तिघंही तुमचं स्टेटमेंट इथे बरोबर आहे ठीक आहे चला स्टेटमेंट नंबर ट्वेंटी वनकडे जाऊयात वेस्टर्न सायक्लोनिक डिस्ट वेस्टर्न सायक्लोनिक डिस्टर्बन्सेसवरचा हा प्रश्न आहे ठीक आहे हा वेस्टर्न सायक्लोनिक डिस्टर्बन्सेस आर द टेम्परेट सायक्लोन्स व्हिच ओरिजिनेट ओव्हर द मेंटन सी अँड वेस्टर्न एशिया भूमध्य समुद्रावरती जे छोटे छोटे लो प्रेशर बेल्ट डेव्हलप होतात त्याला आपण काय म्हणतो इवन ते अरेबियन सीमध्ये पण डेव्हलप होतात त्याला आपण वेस्टर्न सायक्लोनिक डिस्टर्बन्सेस असं म्हणतो आणि हे जे डिस्टर्बन्सेस आहे हे जे ट्विन काय करतात तर भारताकडे ओढून आणतात ठीक आहे त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला जो नॉर्थ वेस्ट रिजन आहे जसं की पंजाब हरियाणाचा तिथे मोठ्या प्रमाणामध्ये रेनफॉल होतो सो so, या केसमध्ये पहिला स्टेटमेंट हो तर बरोबर आहे की हे जे सायक्लोनिक डिप्रेशन्स आहे हे कुठे डेव्हलप होता तर मेटेनन्स सीवरती डेव्हलप होता तर सेकंड स्टेटमेंट मात्र इथे रॉंग आहे विंटर रेनफॉल इन नॉर्थ वेस्ट रिजन इफ इंडिकेट कॉज ड्यू टू वेस्टर्न डिस्टर्बन्स अकरिंग इन मेटेन्स सी विच गेट्स ड्रॅग टू इंडिया बाय सब ट्रॉपिकल ट्रिंड्स नाही इथं काय पाहिजे तुमचं जेट वारे असं पाहिजे होतं यांच्यामध्ये भारतात पाऊस पडतो हे तर बरोबर आहे पण हे जे डिस्टर्बन्सेस आहे हे जे छोटे छोटे सायक्लोन्स आहेत हे भारताकडे ढकलण्याचं का काम कोण करतं तर जेट वारे करत असत पुढचं बघा क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू विच ऑफ द फॉलोइंग इज आर कॅरेक्टाइस्ट ॲज व्हर्टिकल क्लाउड्स ठीक आहे व्हर्टिकल क्लाऊड हाय क्लाऊड असे वेगवेगळे क्लाउड्सचं काय केलं जातं लो क्लाउड्स असे वेगवेगळे भी क्लासिफिकेशन केले जातात इथे तुम्हाला विचारलं आहे की पुढीलपैकी कुठले क्लाउड्स हे व्हर्टिकल क्लाउड्स आहे त्यातला पहिला ऑप्शन बघा जे स्टेटस आहे हे काय असतं हे लो क्लाउड्स असतात सिरस जे असतात ते हाय क्लाउड्स असतात आणि क्युमलस क्लाऊड जे आहे ते काय आहे तर ॲक्च्युअल व्हर्टिकल क्लाउड्स असतात ठीक आहे त्याच्यामुळे इथे काय आहे फक्त आणि फक्त दोन सो so, हाऊ मेनी ऑफ दी अबो मेन्शन्स आर करेक्ट वरीलपैकी किती करेक्ट आहे तर मग उत्तर आहे फक्त एक सेकंड पेअर तुमची इथे बरोबर आहे सो लक्षात द्या स्टॅटस हे लो आहेत आणि सिरस जे आहेत ते हाय क्लाउस आहे या कुमलस पासूनच काय पडतो तर पाऊस मिळत असतो किमलनिमस लक्षात ठेवा क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री बघा सुपर इम्पोज ड्रेनेज टाईप ऑफ ड्रेनेज पॅटर्न कर्स डिपर ट्रुप ट्रप द एक्झिस्टिंग लँड फॉर्म अँड मेंटेन्स इट्स ओरिजिनल कोर्स आता सुपर इम्प्रेस डेनेश पॅटर्न काय असतो समजा एखाद्या भागात एखादी नदी वाहते आहे आणि तिथं जर का कुठली एखादी नवीन भूसंरचना तयार होत असेल समजा सिंधू नदी वाहते आहे आणि तिथली जर का जमीन हळूहळू वरती उचलली जात असेल म्हणजे नवीन तिथं जर का माउंटेन फाउंड होत असेल तर ह्या केस मध्ये नदी काय करते तर नदी त्या रॉकला इरोड करत राहते म्हणजे काय होत जातं रे तिथं खोल गैर नदी तिची दिशा बदलत नाही ठीक आहे जसं असं जसं कुठलीही नवीन संरचना काय होत जाते तयार होत जाते ती त्याला कट करत राहते आणि जर तिचा मूळ प्रवाह आहे तो त्याच दिशेने मेंटेन ठेवते सो so, अशा कुठल्याही प्रणालीला आपण काय म्हणतो सुपर इम्पोज ड्रेनेज पॅटर्न असं म्हणतो सो so, या केसमध्ये पहिलं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे सेकंड स्टेटमेंट इन अ कॉनकॉर्डन ड्रेनेज पॅटर्न द पाथ ऑफ द रिव्हर इज हायली डिपेंडेंट ऑन द स्लोप ऑफ द रिव्हर अँड टो पुरा ही जी ड्रेनेज पॅटर्न आहे कॉनकॉर्डन याच्यामध्ये काय होतं नदी ही जिकडे उतार मिळेल त्या दिशेने वाहत जाते सो सेकंड स्टेटमेंट पण इथे बरोबर आहे पण तिसरं इन ट्रेलिस ड्रेनेज पॅटर्न टाईप ऑफ पॅटर्न द शॉर्ट सबसिक्वेंट स्ट्रीम्स मिथ द मेन स्ट्रीम ॲट थर्टी डिग्री अँगल आता लक्षात घ्या जो मूळ प्रवाह असतो नदीचा त्याला आपण कॉन असं म्हणतो या मूळ प्रवाहाला जे इतर छोटे मोठे प्रवाह येऊन मिळतात त्यांना आपण काय म्हणतो आपण सबसिक्वेंट असं म्हणतो काय म्हणतो सबसिक्वेंट असं म्हणतो सो कॉन्सिक्वेंटला येऊन म्हणाले हे सबसिक्वेंट प्रवाह आहे हे ट्रेलिस ड्रेनेज पॅटर्नमध्ये काय असतात तर ऑलमोस्ट नाईन्टी डिग्री येऊन मिळत असतात किती डिग्रीमध्ये ऑलमोस्ट नाईन्टी डिग्रीजमध्ये येऊन मिळत असतात ते थर्टी डिग्रीजमध्ये येऊन मिळत नसतात म्हणून काय मराठीमध्ये जाळीदार नदी प्रणाली म्हणतात काय म्हणतात जाळीदार जिथे उपप्रवाह किंवा ज्याला सबसिक्वेन्स म्हणतो ते नाईन्टी डिग्री अँगलमध्ये येऊन मिळत असतात इथं तिसरं स्टेटमेंट तुमचं चुकीचं आहे आता बघा मला लक्षात घ्या हा मग आता याचा याचा आन्सर काय आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्रीचं ओन्ली टू फक्त इथे दोनच पर्याय बरोबर आहे नंबर ट्वेंटी फोर बघा कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट दी सदन मोस्ट पार्ट ऑफ पेनिन्सुला इज रन ऑफ कच आता बघा गुजरातचा अर्थ तुम्ही नकाशा बघितला ओके हा तर हा जो भाग आहे कुठला तर सदन मोस्ट नाही हा जो नदन मोस्ट पार्ट आहे याला म्हणतात रन ऑफ कच हा जो वरचा भाग आहे हा कच्छ पेन्युन्सुला आहे कच्छ पेनिन्सुलाचा हा जो वरचा भाग आहे तो काय आहे तर तो आहे रन ऑफ So, कच सो पहिलं स्टेटमेंट आहे चुकीचं इथे सदन मोस्ट आहे इथं काय पाहिजे होतं इथे नदन मोस्ट पाहिजे होतं रन ऑफ कच इज सबसिडेड सरफेस कवर विथ मड फ्लॅक्स अँड सॉल्ट मार्शेस ट्रेडेड ड्युरिंग द प्रेस इथं तुम्हाला काय सापडतील तर आ, हे सापडतील सॉल्ट मार्शेस म्हणजे काय तर सॉल्ट डिपॉझिट सापडतील मोठ्या प्रमाणामध्ये सेकंड स्टेटमेंट बरोबर आहे आणि तिसरं द मोस्ट पार्ट ऑफ काठीवार पेनिन्सुला इज कम्पोज बाय फर्टाईल सॉइल हा जो खालचा रिजन आहे याला काठीवार पेनिन्सुला म्हणतात हा मोस्ट ऑफ द पार्ट जो आहे हा फर्टाईल पासून तयार झालेला नाही ठीक आहे सो so इथे काय आहे तिसरं स्टेटमेंट पण तुमचं रॉंग आहे मग इथं उत्तर काय राहतं तुमचं अबो स्टेटमेंट आर करेक्ट ओनली वन फक्त एकच स्टेटमेंट तुमचं इथे बरोबर आहे राहील तुमच्या लक्षामध्ये हा जो काठेवार प्लॅटो आहे ना हा इथेच काय आहे गिर नॅशनल पार्क पण आहे इथंच तुमचं गिरनार हिल्स पण आहे जे गुजरातमधला हायेस्ट पीक आहे आणि इथं हा जो रिजन आहे हा काय आहे मोस्ट ऑफ दी सँड डूनसने तयार झालेला आहे इथे खूप साऱ्या सँड डून तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यामुळे इथे काय नाही आहे तर फर्टाईल सॉइल नाही सँड डून्स आहेत क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाय लेक कोल्हेरू दिल्ला आहे जो की ईस्टर्न साइडला आहे लेक कोल्हेरू इज सिच्युएटेड बिटवीन द डेल्टाज ऑफ टू रिव्हर्स शंभर टक्के बरोबर आहे तुम्ही जर का बघितलं इथे गोदावरी नदी आणि खालून जाणारी कृष्णा नदी या गोदावरी आणि कृष्णाच्या दोघांच्याही डेल्टामध्ये इथे लेक कोल्हेरू काय आहे सिच्युएटेड आहे आंध्रा प्लेन कन्सिस्ट ऑफ कंबाईन डेल्टा ऑफ कृष्णा अँड गोदावरी हे पण बरोबर आहे तुम्ही जर का नकाशा बघितला आंध्र प्रदेशचा ठीक आहे तर काय आहे हा जो वरचा भाग आहे हा गोदावरी नदीच्या डेल्टाने तयार केला आहे आणि खालचा भाग जो आहे तो कोणी तयार केला आहे तर कृष्णा नदीने तयार केलेला आहे त्याच्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये दोन्ही डेल्टा जे येतात सेकंड स्टेटमेंट पण ह्या केसमध्ये बरोबर आहे म्हणून पंचवीसचं उत्तर काय आहे बोथ वन अँड टू बघायचं बोथ वन अँड टू विथ रेफरन्स टू अंदमान आता बघा अंदमान आयलँड वरती प्रश्न विचारलेला आहे काय प्रश्न विचारलेला आहे विथ रेफरन्स टू द अंदमान आयलँड कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट तुम्हाला तीन स्टेटमेंट दिले अंदमान निकोबारच्या याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट आहे दीज आर सेपरेटेड बाय टेन डिग्री चॅनल फ्रॉम निकोबार ग्रुप शंभर टक्के वर हा जो टेन डिग्री चॅनल जातो वरच्या ग्रुपला म्हणतात अंदमान ग्रुप आणि खालच्या ग्रुपला म्हणतात निकोबार ग्रुप हा जो अंदमान ग्रुप आहे याच्यामध्ये जवळजवळ पाचशे पन्नास आयलँड आहे आणि निकोबारमध्ये जवळजवळ बावीस आयलंड आहे याच्यात नॉर्थ अंदमान मिडल अंदमान साऊथ अंदमान आणि लिटल अंदमान असे चार सब ग्रुप आहे तर व्हेर एज निकोबारमध्ये कार निकोबार लिटल निकोबार आणि ग्रेट निकोबार असे तीन सब ग्रुप्स आहेत ठीक आहे सो so, पहिलं स्टेटमेंट इथे बरोबर आहे दीज आर फॉर्म बाय सॅमस्टोन लाईमस्टोन अँड शेल ऑफ टर्शरी बिरियड आता बघा लक्षात घ्या आपण पुस्तकात काय असतो की हे जे आयलँड्स आहेत हे व्हॉल्कॅनिक प्रोसेसमधनं तयार झालेले आहे पण इथे काय आहे तर ओशन फ्लोअर जो आहे त्या ओशन फ्लोअरवरती थोड्या प्रमाणामध्ये इथे तुम्हाला सँडस्टोन लाईमस्टोन आणि टर्शरी पिरियडमधले जे शेल रॉक्स आहे ते सुद्धा बघायला मिळतात दिस आयलँड्स हॅव रस्ट ओपोरॉफी विथ डेन्स व्हेजिटेशन हे पण शंभर टक्केवर आहे जवळजवळ नऊ पेक्षा जास्त इथे नॅशनल पार्क आहे मोस्ट ऑफ द जो फॉरेस्ट एरिया आहे तो काय आहे तर इथे रिझर्व आहे दॅट इज वाय इथे तिघही स्टेटमेंट तुमचे बरोबर होते ओके आता बघा लक्षात घ्या त्याच्याचवरती इथे पुढचा प्रश्न आहे द साऊथ मोस्ट पॉईंट ऑफ निकोबार इज नोन ॲज आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की अंदमान निकोबार मधला जो निकोबार बेट समूह आहे तो सगळ्यात खाली आहे आणि इथला जो सगळ्यात दक्षिणेकडचा पॉईंट आहे त्याला म्हटलं जातं इंदिरा पॉईंट ठीक आहे याचं जुनं नाव होतं पार्सन्स पॉइंट भारताचा जो सध्या नदन मोस्ट पॉईंट आहे त्याचं नाव आहे इंदिरा कोल लक्षात ठेवा ओके चला पुढे जाऊयात ट्वेंटी एट कडे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट इथे तुम्हाला तीन स्टेटमेंट दिले आहे काश्मीर व्हॅली वॉज अ लेक इन द प्लेस टू सिनरीज काश्मीर व्हॅलीवरचा प्रश्न आउटर काश्मीर व्हॅली इज बिटवीन बिट्वीन पीर पंजाब अँड ग्रेट हिमालय इथे तुम्हाला हिमालयाच्या पॅरल रेंजेस आहे त्या हिमालयातल्या पॅरल रेंजेस माहीत असणं गरजेचं आहे आता काश्मीर व्हॅली कशाला म्हणतो रे आपण बघा लक्षात घ्या तुम्ही जर का, का जम्मू काश्मीरचा ना कशा का बघितला ठीक आहे सगळ्यात खाली शिवाली त्याच्यानंतर इथे पीर पंजाल आणि झास्कर जाते सो पीर पंजाल आणि झास्करचा जो दरम्यानचा एरिया आहे त्याला आपण काय म्हणतो तर कश्मीर व्हॅली असं म्हणतो आणि ही व्हॅली म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे तर प्लेस्टोसिन काळामध्ये इथे लेक्स होते या लेक्सचे जे सिगमेंट्स आहे त्याच्यापासून काय तयार झाली काश्मीर व्हॅली तयार झालेली आहे सो पहिलं स्टेटमेंट इथे बरोबर आहे हे प्लेस्टोसिन एज इथे लक्षात ठेवा आउटर काश्मीर व्हॅली इज एक्सटेंडेड बिटवीन पीर पंजाल अँड ग्रेट हिमालयाज आता पीर पंजालच्या वरती काय आहे ग्रेट हिमालया आहे याच्या दरम्यान जो आहे याला काय म्हणतात एक्सटेंडेड कश्मीर व्हॅली असं म्हणतात सो so, सेकंड स्टेटमेंट पण बरोबर आहे किंवा त्याला आउटर कश्मीर व्हॅली असं पण म्हटलं जातं व्हॅलीज कॅटर्ड बिटवीन शिवालिक्स अँड मिडल हिमालयाज आर नोन ॲज डून आता इथं लक्षात घ्या शिवालिक आणि लघु हिमालयाच्या दरम्यान ज्या छोट्या छोट्या व्हॅलीज आहेत त्यांना आपण काय म्हणतो डून असं म्हणतो हे पण बरोबर आहे इवन तुम्ही जर का बघितलं तर शिवालिक आणि झास्करच्या दरम्यान जे काश्मीर खोरं आहे जे प्लेस्टोसिन एज मध्ये होतं त्यालाच त्याला आपण काय म्हणतो तिथले जे सेडिमेंट्सचे डिपॉझिट आहे त्याला आपण कारेवा सोईल असं म्हणतो जिथे प्रामुख्याने केसरची शेती केली जाते आणि इथलं जाफरान केसर जे आहे ते अत्यंत प्रसिद्ध आहे सो हाऊ मेनी ऑफ दी स्टेटमेंट इथे तिघही स्टेटमेंट अगदी बरोबर होते क्वेश्चन नंबर ट्वेंटी नाईन बघा विंध्यांचल माउंटेन रेंज रन्स Uh, uh, परपेंडिकुलर टू नर्मदा व्हॅली पहिलं स्टेटमेंट आहे विंध्यांचल माउंटेन रेंज इज अँ एस्कार्पमेंट ऑफ तापी रिफ्ट व्हॅली पहिल्यांदा इथं हे समजून घेतलं पाहिजे तुम्ही या दोघही माउंटेन रेंजेस वेगवेगळे आहे सगळ्यात वरती इथं विंध्य आहे विंध्येच्या खालून नर्मदा वाहते इथं सातपुडा आहे आणि त्याच्या खालून कुठे नदी वाहते तर तापी नदी वाहते ठीक आहे लक्षात घ्या सो so, विंध्यांचल माउंटेन रेंज रन्स परपेंडिक्युलर टू नर्मदा रेजेज हे नर्मदा व्हिला परपेंडिक्युलर आहे का नाही दिस इज पॅरल ठीक आहे सो so, पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे विंध्याचल माउंटेन रेंज इज एन एस्कार्पमेंट ऑफ तापी रिफ्ट व्हॅली सो so, तुटलेला भाग ठीक आहे इथं जर का तुम्ही बघितलं तर इथे पूर्णपणे जी तापीची रिफ्ट व्हॅली आहे ती वेगळी आहे नर्मदाची रिफ्ट व्हॅली जी आहे ती पूर्णपणे वेगळी आहे so, सो दोन्ही रिफ्ट व्हॅली सेपरेट आहे त्याच्यामुळे दुसरं स्टेटमेंट पण काय आहे इथे चुकीचं आहे so, सो विच ऑफ दी अबो स्टेटमेंट आर करेक्ट नन वरीलपैकी एकही स्टेटमेंट इथे बरोबर नाही ठीक आहे चल क्वेश्चन नंबर तीस बघा द लेंथ ऑफ चिनाब रिवर इज लार्जर दॅन झेलम रिवर द झेलम रिवर रिसीव्ज द किशनगंगा रिवर ॲज इट्स ट्रिब्युटरी इथे तुम्हाला दोन स्टेटमेंट दिलेले आहे ठीक आहे आता इथं गंगेच्या उपनदी आहेत बघा सगळ्यात पहिले ड्रॉ करताना कशी ड्रॉ करायची झेलम ड्रॉ करायची सॉरी सिंधू ड्रॉ करायची आणि खालून सतलज ड्रॉ करायची दोघांचा संगम कुठे होतो पाकिस्तानमध्ये कोटला होतो कुठे मिठान कोटला आता व्यवस्थित लक्षात घ्या सो इथे सतलजला सगळ्यात पहिले कोण येऊन मिळते चिनाब नदी येऊन मिळते पण ते चिनाब आणि चिनाबला वरून येऊन मिळते झेलम आणि खाली येऊन येऊन मिळते रावी त्यातल्या त्याच्यामुळे ही जी सगळ्यात मधली आहे चिनाब जी पुढे सतलजला जाऊन मिळते ही चिनाब सगळ्यात मोठी ट्रिब्युटरी आहे शंभर टक्के बरोबर आहे ठीक आहे झेलम पेक्षा पण ही मोठी इवन झेलम ही चिनाबची ट्रिब्युटरी आहे ठीक आहे चिनाब जाऊन मिळते सतलजला आणि सतलज जाऊन मिळते कोणाला तर सिंधूला द झेलम रिव्हर रिसीव द किशनगंगा रिवर रिव्हर ॲज इस ट्रिब्युटरी लक्षात तर झेलम रिवर रिसिव द किशन गंगा आता ही जी झेलम आहे हिला पाक ऑक्युपाईड काश्मीरमधनं वरून काय येते एक नदी मिळते जिचं नाव आहे किशन गंगा जिला पाकिस्तानमध्ये नीलम रि रिव्हर असं पण म्हणतात दोन हजार अठरामध्ये इथे एक मोठा प्रोजेक्ट पण झाला होता किशन गंगा प्रोजेक्ट नावाचा जी झेलमची उपनदी आहे याच्यात काय केलंय या किशन गंगा प्रोजेक्टवरती एक छोटासा डॅम आहे आणि त्याच्यातलं पाणी कुठे आणलं जातं तर ते आणलं जाते तुमचं उलर लेक मध्ये ठीक आहे याच्यावर भारत पाकिस्तानमध्ये बराच वाद पण झाला होता सो क्वेश्चन नंबर तीस मध्ये काय आहे तर दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर थर्टी वन इथे का रिव्हरचं तुम्हाला वर्णन दिलं आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला ही रिव्हर ओळखायची आहे इट ओरिजिन्स फ्रॉम नियर बारा लाच्या पास बारालाच्या पास जवळही जाऊ होतो इन द लाहूल स्पीती पार्ट ऑफ झास्कर झाकरीचा जो लाह स्पीती भाग तिथे इट इज द लार्जेस्ट ऑफ ऑल इंडस्ट्री विल्ड्रीज आता वरच्या प्रश्न जर का उत्तर माहीत असेल तर तुम्हाला हे पण देते इथं या वाक्यामध्येच काय आहे लार्जेस्ट ऑफ ऑल द इंडस्ट्रीज ट्रिब्युटीजच्या सगळ्या इंडस्ट्रीच्या जेवढ्याही ट्रिब्युटरीज आहे त्याच्यातली ही सगळ्यात लांब ट्रिब्युटरी आहे इट इज फॉर्म बाय टू स्ट्रीम्स चंद्र अँड भागा आता लालूल स्पितीमध्ये जेव्हा जिथे जो उगम होतो तिथे बेसिकली दोन स्ट्रीम आहे एकाचं नाव आहे चंद्र एकाचं नाव आहे भागा द अबो एन्शन डिस्क्रिप्शन इज रिलेटेड टू आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ही नदी कुठली आहे ही नदी आहे झेलम नदी झेलमचं जे सॉरी इचं नाव आहे चिनाब नदी ठीक आहे लक्षात ठेवा कुठली आहे चिनाब नदी ठीक आहे ओके पुढे जाऊयात हिचं जे जुनं नाव हो आहे ते अक्षिनी नाव आहे हिला हो प्राचीन याच्यामध्ये अक्षिनी असं म्हटलं गेलं आहे हिचं पाणी हे निळ्या रंगाचं आहे असं म्हटलं जातं ठीक आहे चिनाब आणि ही, दिया है, ही है जी नदी आहे ही हायड्रो इलेक्ट्रिकल प्रोजेक्टसाठी ओळखली जाते म्हणजे जम्मू काश्मीरमधले जे मोठे प्रोजेक्ट आहे सलाल दलहस्ती बागलिहार हे सगळे कोणावरती आहे या चिनाब नदीवरती आहे क्वेश्चन नंबर थर्टी कडे जाऊयात विथ रेफरन्स टू ब्रह्मपुत्रा रिवर कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट आता इथे तुम्हाला ब्रह्मपुत्रा रिव्हरच्या केसमध्ये दोन स्टेटमेंट दिलेले आहेत कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट इट्स मेजर लेफ्ट बँकिव्हिटीज आर दी भुरी दिहांग अँड धनश्री लेफ्ट बँक विचारलेल्या ले आहेत ठीक आहे कोण आहे धनश्री आणि भुरी दिहांग अँड द मोस्ट इम्पॉर्टंट राइट राईट बँकिव्हिटीज आर सुभनश्री कामिंग मानस अँड संघोष म्हणजे वरून येऊन मिळतात त्या चार आहेत आणि ज्या खालून येऊन मिळतात त्या दिहांग आणि धनसिरी आहे सो या केसमध्ये दोन्ही स्टेटमेंट तुमचे बरोबर आहे अगदी फॅक्च्युअल टाईपचा क्वेश्चन आहे सो बोथ आर बो बोथ वन अँड टू आर करेक्ट ठीक आहे फक्त दोन स्टेटमेंट नवाते ब्रह्मपुत्रा अरुणाचल प्रदेश आणि आसाम आणि आसाममध्येच काय आहे ब्रह्मपुत्रा नदीमध्ये एक बेट आहे ज्याचं नाव आहे माजुली बेट जे की जगातलं नदीतलं सगळ्यात मोठं बेट आहे लक्षात ठेवा ठीक आहे इवन हे जे माजुली बेट आहे हे कोणामुळे तयार होतं माजुली बेट जे आहे ते या सुबनश्री नदीमुळे तयार होतं कोणामुळे सुबनशिरी नदीमुळे ठीक आहे लक्षात घ्या म्हणजे एकोणाशी ब्र ब्रह्मपुत्रा नदी येते वरून येते सुबनशिरी आणि या दोघांना जोडणारी अजून एक इथे छोटीशी वितरिका आहे खारफुटी या नावाची आणि याच्या दरम्यानचा जो इथे ट्रँगल तयार होतो यालाच आपण माजुली आयलँड म्हणतो सो या माजुली आयलँडच्या फॉर्मेशनमध्ये काय आहे मग या नदीचा महत्त्वाचा वाटा आहे लक्षात ठेवा नदीचं नाव आहे सुबनसिरी याच्या व्यतिरिक्त अजून वर नद्या नदी येतात कामेंग मानस आणि संकोश ही जवळ ही भूतान बॉर्डरवर न येते कामिंग नदी ठीक आहे पुढे जाऊया विच ऑफ दी फॉलोइंग इज नॉट ट्रिब्युटरी ऑफ रिव्हर कावेरी पुढील पैकी कुठली रिव्हर ही कावेरीची उपनदी नाही आहे ऍक्च्युअल टाईप ऑफ क्वेश्चन आहे काबिनी भिवानी भवानी आणि अमरावती या तिन्ही नद्या उपनद्या आहेत वेरॅज लुनी जी आहे ती इंडिपेंडंट रिव्हर आहे ही कावेरीची उपनदी नाही ठीक आहे आता मी तुम्हाला गुजरातचा नकाशा काढला होता गुजरातच्या नकाशामध्ये हा जो वरचा रिजन आहे याला आपण काय म्हणतो रन ऑफ कच्छ असं म्हणतो बरोबर या रन ऑफ कच्छ मध्ये लुणी नदी येऊन मिळते जी अरवलीच्या साऊथ स्लोपवरती ओरिजिनेट होते ठीक आहे सो अरवलीच्या दक्षिण उत्तरावरती उगम पावलेली लुणी नदी ही रन ऑफ कच्छ मध्ये डिसॅपेअर होऊन जाते सो भारतातली एकमेव नदी आहे जी डिसॅपेअर होते जी फार मोठी नदी आहे रन ऑफ कच्छ मध्ये डिसॅपेअर होणारी सो so, इथे लुनी ही इंडिपेंडंट रिव्हर आहे ती कावेरीची उपनदी नाही त्याच्यामुळे इथे पर्याय क्रमांक कर चार याच उत्तर आहे क्वेश्चन नंबर थर्टी इथे तुम्हाला फॉनची जी थेरी आहे त्या फॉनच्या थिरीवरचा प्रश्न विचारलेला आहे मान्सून फॉर्मेशनच्या वेगवेगळ्या थिरीज आहे ठीक आहे त्याच्यातली एक फॉनची पण थेरी आहे तर एअर मास कॉन्सेप्ट जी होती ती फॉन फॉनची कॉन्सेप्ट आहे एअर मास कॉन्सेप्ट सो द एअर मास कन्सेप्ट इज बेस्ड ऑन द कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन ऑफ प्लॅनेटरी अँड प्लॅनेटरी एअर करंट्स ठीक आहे पहिलं स्टेटमेंट इथे बरोबर आहे जे एअर करंट्स आहे त्या एअर करंट्सचं एक्सपान्शन आणि त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्शन होतं त्याच्यावरती ही थेरी बेस आहे एअर मास कॉन्सेप्ट वॉज डेव्हलप बाय फॉन शंभर टक्के बरोबर आहे ही थेरी ने दिली होती ॲज पर एअर मास कॉन्सेप्ट मान्सून इज ओनली द सीजनल मायग्रेशन ऑफ प्लॅनेटरी विंड्स अँड प्रेशर बेल्स थ्रू द पोझिशन ऑफ सन आता अपॅरंट मुवमेंट ऑफ सन जी आहे म्हणजे सूर्याचे भासमान भ्रमण जे आहे त्याच्यामुळे जो पूर्ण प्रेशर बेल्टचा पॅटर्न आहे आणि विन्सचा पॅटर्न आहे तो काय करत असतो साऊथ नॉर्थ साऊथ नॉर्थ शिफ्ट होत असतो जेव्हा हा आय टी सी नॉर्थ रिजनमध्ये जातो नॉर्थ हेमिस्पियरमध्ये जातो तेव्हा सगळे प्रेशर बेल्ट जे आहे ते नॉर्थला शिफ्ट होऊन जातात ठीक आहे जेव्हा हा आय टी सी साऊथ हेमिस्पियरमध्ये येतो तेव्हा सगळे प्रेशर बेल्ट हे साऊथकडे काय होऊन जातात तर शिफ्ट होऊन जातात सो हे प्रेशर बेल्ट नॉर्थला आणि साऊथला शिफ्ट होत असतात आय टी सी त्याच्यामुळे विंड्स जे असतात ते विंड्स पण काय होत असतात नॉर्थ आणि साऊथला शिफ्ट होत असतात ठीक आहे त्याच्यामुळे काय होतो भारतामध्ये पाऊस पडतो असं कोण म्हटला होता तर फॉन म्हटला होता सो so, इथे काय आहे बघा या केसमध्ये याचे तीनही स्टेटमेंट बरोबर आहे मान्सूनच्या थेरीजवरचा हा इथे प्रश्न होता चला क्वेश्चन नंबर पुढचा बघा क्वेश्चन नंबर आहे थर्टी फाईव्ह आता कोपेनचं जे क्लासिफिकेशन आहे कोपेन, कोपेन थॉर्थेट आणि त्रिवार्था अशा तीन लोकांनी भारतीय हवामानाचं क्लासिफिकेशन केलं आहे त्याच्यातला फॅक्च्युअल टाईपचा क्वेश्चन आहे सो ट्रॉपिकल सहावना टाइपचं जे क्लायमेट आहे ते पुढील पैकी कुठल्या याच्यानं दाखवलं जातं ठीक आहे वर्ड्सने दाखवलं जातं ठीक आहे सो याचं उत्तर आहे तुमचं इथे तिसरं हा ए डब्ल्यू जो आहे तो काय दर्शवतो तर ट्रॉपिकल स्यावना टाईपचं क्लायमेट दर्शवतो त्याच्यानंतर तुम्ही जर का इथे बघितलं तर इथे एसचा अर्थ काय होतो आता हे सगळे पुस्तकं मी आधीच दिले आहे ठीक आहे सो so, मान्सून विथ ड्राय समर मान्सून विथ शॉर्ट वेट पिरियड है ना सो so, एस डब्ल्यू एम डब्ल्यू हे अशाचे वेगवेगळे अर्थ आहे so, सो इथे ट्रॉपिकल साव्यांना ए डब्ल्यू दर्शवला जातो लक्षात ठेवा आता इथे तुम्हाला थॉनफेट आणि त्रिवार्थाचं पण क्लासिफिकेशन लक्षात ठेवायचं आहे क्वेश्चन नंबर थर्डीस बघा रिहान व्हॅली प्रोजेक्ट इज लोकेटेड इन उत्तर प्रदेश शंभर टक्के बरोबर आहे सोनभद्र जिल्हा आहे उत्तर प्रदेशमधला या उत्तर प्रदेशमध्ये काय आहे तर आ, हे हा प्रोजेक्ट आहे रिहांद नदीवरती सो गोविंद पंत सागर इज द लार्जेस्ट मॅन मे रिझर्व्हर इन इंडिया हे पण बरोबर आहे गोविंद पंत जो आहे तो सगळ्यात मोठा कन्स्ट्रक्टेड डॅम आहे रिहांद इज द ट्रिब्युटरी ऑफ द यमुना रिव्हर नाही रिहांद ही सोनची नदी आहे आणि सोनगंगा नदीची उपनदी आहे ठीक आहे एक अमरकंटक नावाचं ठिकाण आहे जिथं नर्मदा नदी ओरिजिनेट होते नर्मदा वेस्टकडे जाते आणि सोनवरती जाते या सोनची एक उपनदी आहे रिहांद नदी ठीक आहे सो so, या रिहांद नदीवरती उत्तर प्रदेशातल्या सोनभद्र हा प्रोजेक्ट आहे ज्याला गोविंद वल्लभ पंत असं नाव दिलेलं आहे मग या केसमध्ये तिसरं स्टेटमेंट तुमचं रॉंग आहे ठीक आहे क्वेश्चन थर्टी सिक्स मग फक्त काय तर ओनली टू स्टेटमेंट्स आर करेक्ट चौथीस बघा होस्पेट अँड संदूर आर रिच एरिया फॉर मिनरल्स विच इज लोकेटेड इन आता कर्नाटकामध्ये ऑलरेडी काय आहे तर खूप सारे मिनरल्स आढळतात त्यातलं जे होस्पेट नावाचं जे ठिकाण आहे ठीक आहे ते अत्यंत प्रसिद्ध आहे ठीक आहे मग हे कुठल्या राज्यामध्ये असा सिंपल प्रश्न विचारला होता तर हे आहे तुमचं कर्नाटकामध्ये होस्पेट आणि संदूर ठीक आहे तिथे वेगवेगळे जे रॉक्स आहेत कडप्पा रॉक्स आढळतात होसपेटमध्ये तिथं काही बॉक्साईडच्या खाणीसुद्धा आहेत ठीक आहे हे प्रसिद्ध ठिकाण आहे कर्नाटकातलं सगळ्या माईन्स तुम्हाला माहीत असल्या पाहिजे सेम क्वेश्चन तुम्हाला पुढे पण विधी विचारलेला आहे गुड क्वालिटी हेमेटाईट इज माइंड इन डिस्ट्रिक्ट ऑफ ओडिसा ओडिसा राज्यामध्ये हेमेटाईट जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सापडतं आणि पुढे जे जिल्हे दिलेले आहेत ठीक आहे हे पुढीलपैकी कुठले जिल्हे हेमेटाईटचं प्रोडक्शनसाठी प्रसिद्ध आहे तर सुंदरगड केओनझार आणि मयूरभाजी या तिघेही ठिकाणी काय होतं तर हेमेटाईटचं उत्पादन होतं तेवी कुठलं तर गुड क्वालिटीचं सो हे तिघांनी तिघही ठिकाणं कुठले आहे तर ओरिसामधले आहे इथे तुम्हाला मुद्दाम एखादा राणीगंज दिलं जाईल ठीक आहे किंवा मग तुम्हाला धनबाद दिलं जाईल तिथे मग दगडी कोशेच्या खाणी आहेत ठीक so आहे सो स्टेट आणि तिथल्या असलेल्या मिनरलच्या माइन्स uh, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे इम्पॉर्टंट तुम्ही जर का बघितलं तर या टॉपिक वरती आयोगाने सातत्याने प्रश्न विचारलेले आहे क्वेश्चन नंबर थर्टी नाईन इथे बघा शुगर केन इज अ टेम्परेट क्रॉप व शुगर बीट इज अ ट्रॉपिकल क्रॉप जगामध्ये साखर हे प्रामुख्याने दोन घटकांपासून भरते एक असतं शुगर बीट आणि दुसरं आहे शुगर केन आपल्या इकडे जे आहे प्रामुख्याने शुगर केन पासून साखर मिळवली जाते बट युरोपियन कंट्रीजमध्ये मात्र शुगर बीटपासून काय केलं जाते तर साखर तयार केली जाते ज्या टेम्परेट कंट्रीज आहेत टेम्परेट कंट्रीजमध्ये शुगर बीटपासून साखर मिळवली जाते ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये शुगर केन पासून मिळवली जाते सो पहिलं स्टेटमेंट जर का इथं बघितलं ते रॉंग आहे शुगर केन काय आहे हे ट्रॉपिकल आहे टेम्परेट नाही आहे ठीक आहे आणि शुगर बीट जे आहे ते टेम्परेट आहे त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट रॉंग होऊन जातं Is a heavy and and be शुगर केन इज अ हेवी वेट लुसिंग अँड पेरिशेबल कम्युनिटी अँड कॅन नॉट बी ट्रान्सपोर्टेड ओवर लॉंग डिस्टन्स शंभर टक्के बरोबर आहे ती खूप लवकर खराब होणारी गोष्ट आहे एका ठिकाणून वेटेड आहे वजन तिला आहे त्याच्यामुळे खूप जास्त दूरपर्यंत ती घेऊन जाता येत नाही त्यामुळे जिथं शुगर केनचं प्रोडक्शन होतं तिथंच काय असतं तर ज्या शुगर इंडस्ट्रीज आहे म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये साखर कारखाने म्हणतो थी ते तिथंच तुम्हाला बघायला मिळतात त्याच्यामुळे सेकंड स्टेटमेंट बरोबर आहे द इम्पॉर्टंट बीट शुगर प्रोड्युसिंग कंट्रीज आर फ्रान्स जर्मनी रशिया युक्रेन इटली यु के नेदरलँड डेन्मार्क ऑस्ट्रिया हंगेरी हे जेवढे युरोपियन कंट्रीज आहे किंवा टेम्परेट कंट्रीज आहे इथं काय केलं तर बीट शुगरचं उत्पादन घेतलं जातं त्याच्यामुळे इथे दोन्ही स्टेटमेंट बरोबर होते सो क्वेश्चन नंबर थर्टी नाईन काय आहे मग इथे हाऊ मेनी ऑफ दी स्टेटमेंट आर करेक्ट ओनली टू चला पुढचं बघा क्वेश्चन नंबर फोर्टी द मेन गॅसेस प्रोड्यूस फ्रॉम दी बायोमास बायोमासमधून कुठले कुठले गॅसेस प्रोड्यूस केले जातात बायोमास म्हणजे काय रे आता वेगवेगळे एनर्जी एनर्जी रिसोर्सेस असतात बरोबर का नाही आता बायोमास म्हणजे जे फ्लोरा आहे वेगवेगळ्या वनस्पती आहे त्या वनस्पतीचे वेगवेगळे जे पार्ट्स असतात पानं खोळं वगैरे वगैरे यांच्यापासून किंवा मग जो कडबा आहे ठीक आहे म्हणजे पीक काढल्यानंतर जे हे उरतात ठीक आहे स्टबन तो स्ट्रस्टबन असं म्हणतो आपण सो याच्यात जाळण्यातून जो धूर वगैरे दिल्लीत पसरला आहे सध्या ठीक आहे सो हे जे उलेला प्रोड्यूस आहे ॲग्रिकल्चरमधला किंवा मग वेग वेगवेगळे वेग जे प्लांट्स आहेत यांच्यापासून जे फ्युएल मिळवलं जातं त्याला आपण काय म्हणतो बायोमास असं म्हणत असतो आणि या बायोमासपासून कुठले कुठले गॅसेस निघतात तर मिथेन हा मेजर गॅस आहे कार्बन डायऑक्साईड निघतो का यस कार्बन डायऑक्साईड पण मेजर गॅस आहे आणि तिसरं हायड्रोजन सल्फाईड सो इथे तिघंही काय आहे उत्तर आहे ऑल ऑफ दी अगो तिन्ही गॅसेस इथे मिळवले जात पुढचं बघा क्वेश्चन नंबर एट फोर्टी वन मध्ये काय विचारलंय तुम्हाला एक वनस्पती आहे एक प्लांट आहे त्या प्लांटचं इथं काय दिलंय तर काय दिले इट इज अ नेटिव्ह ऑफ अमेरिकन ट्रॉपिक्स फ्रॉम व्हेअर इट्स कल्टिवेशन स्प्रेड टू अदर कंट्रीज सो इथं काय आहे अमेरिकन ट्रॉपिक्स म्हणलं ठीक आहे ज्या कंट्रीज आहे तिथलं हे प्लांट नेटिव्ह आहे मस्ट बी प्रोटेक्टेड फ्रॉम द डायरेक्ट रेज ऑफ सन अँड वेव ठीक आहे सूर्य आणि वारा यांच्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी आजूबाजूला मोठमोठी झाडं लावली जातात इट रिक्वायर्स अँड ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ ट्वेंटी फोर डिग्री सेल्सिअस विथ मिनिमम टेम्परेचर सोळा सो सोळा ते चोवीसच्या दरम्यान याला काय लागतं आहे टेम्परेचर लागते आणि हे झाड कुठे उगवतंय सो जिथे काय आहे एकशे पंचवीस सेंटीमीटरपर्यंत एक जवळजवळ पाऊस पडतोय आणि ऐंशी ते नव्वद टक्के रिलेटिव्ह ह्युमिडिटी असते लाँग ड्राय स्पेल इज इंजुरियस खूप जास्त कोरडा किंवा शुष्क ऋतू ज्याला सहन होत नाही तर याचं उत्तर आहे कोकोआ टी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती इंडियन सब कॉन्टिनेंटमधली नेटिव्ह आहे इथून निघून जाते त्याच्यानंतर रबर जे आहे ते पण कुठलं आहे तर प्रामुख्याने ब्राझीलमधलं ते कन्स्टर केलं जातं त्याच्यानंतर जे कॉफी आहे हे आफ्रिकेतलं जे आहे इथ इथून या कुठला कंट्री आहे सो आफ्रिकन कंट्रीमधनं हे आलेलं आहे कॉफी सो कॉफी आफ्रिकेतलं आहे रबर हे साऊथ अमेरिकन कंट्रीजमधलं आहे लाईक ब्राझील आणि कॉफी टी जी आहे ती इंडियन सब कॉन्टिनेंटमधलं आहे सो so, कोकवा इथं काय आहे उत्तर आहे कोकवाचे झाड असतं कोकवापासनं प्रामुख्याने काय मिळवलं जातं तर कोकवा लक्षात घ्या चॉकलेटसाठी यूज केले जातात आणि बेवरेजेस म्हणजे बेव जे वेगवेगळे ड्रिंक्स आहे कॉफी वगैरे याच्यासाठी हे यूज केले जातात आणि कोकवाचं झाड असं खूप जास्त उंच नसतं ठीक आहे सो so, कोकोआ हे खूप सेन्सिटिव्ह झाड आहे खूप जास्त जर का वारा असेल ऊन असेल तर याला सहन होत नाही म्हणून याच्या आजूबाजूला काय केलं जातं तर मोठी मोठी झाडं लावली जातात जेणेकरून विंडचा स्पीड आहे तो कमी होईल आणि वाऱ्यामुळे यांचं नुकसान होणार नाही याला ह्युमिड क्लायमेट मोठ्या प्रमाणामध्ये लागतं खूप जास्त का पावसामध्ये जर का मोठा गॅप क्रिएट झाला तर कोकोआसाठी ते चांगलं नसतं नेक्स्ट बघा कन्सिडर द फॉलोईंग स्टेटमेंट पुढे तुम्हाला काही स्टेटमेंट दिले ते तुम्हाला विचारत घ्यायचे इंडियन वॉटरवेज वेअर द वर द चीप मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन बिफोर द ॲडव्हेंट ऑफ रेल्वेज भारतामध्ये रेल्वेचा विकास होण्यापूर्वी वेगवेगळे जे वॉटरवेज होते ते महत्वाचे होते ट्रान्सपोर्टेशनसाठी शंभर टक्के हे स्टेटमेंट बरोबर आहे कारण की दुसरा मोड नव्हता ठीक आहे नदी किंवा मग वेग वेगवेगळे वेग जे हे आहेत आर्टिफिशियल कॅनल्स तसं तर फार कॅनल्स पण नव्हते जे ब्रिटिशांच्याच काळात सुरू झाले बट वेगवेगळ्या रिव्हर्सचा काय केला जायचा तर वापर केला जायचा ऑल्दो एफर्ट्स आर बींग मेड टू रिवाईव्ह द वॉटर वॉटरवेज येट दिस मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन इज ॲट इट इनिशियल स्टेज सेकंड स्टेटमेंट म्हणून काय आहे इथे बरोबर आहे आपण अजूनही त्यांचा खूप वापर केलेला नाही आणि त्यांच्या विकासाची जी प्रक्रिया आहे ती अजून सुद्धा प्रोसेसमध्येच आहे क्वेश्चन नंबर हा याचा तर तिसरा पर्याय बघा वॉटरवेज प्रोव्हाइड ओनली टेन पर्सेंट ऑफ टोटल ट्रान्सपोर्ट इन इंडिया ही तर टेन पर्सेंट नाही एवढा विकास झालेला नाही फक्त वन पर्सेंट ट्रान्सपोर्ट जे आहे ते वॉटरवेजच्या मदतीने चालतंय रिव्हर्स ऑफ साऊथ इंडिया आर सिजनल अँड आर नॉट मच सुटेड फॉर निवेशन हे शंभर टक्के बरोबर आहे दक्षिण भारताच्या नद्या आहेत त्या सिजनल आहे कारण की यांना जे पाणी मिळतं ते फक्त कशापासून मिळतं तर पावसापासून मिळतं व्हेर ॲज नॉर्थ इंडियातले जे रिव्हर्स आहेत लाईक गंगा सिंधू किंवा मग ब्रह्मपुत्रा आणि त्याच्या काही ट्रिब्युटरीज असतील यांना हिमालयातला जो स्नो मेल्ट होतो बर्फ वितवतो हो या बर्फापासून पण काय मिळतं तर पाणी मिळतं सो नॉर्थ इंडियातले जे रिव्हर्स आहेत किंवा जे हिमालयात ओरिजिनेट होणारे रिव्हर आहे यांच्यासाठी प्रामुख्याने दोन फ्रेश वॉटरचे सोर्सेस आहे ॲज ज्या पेनिसुद्धा वाहत आहेत किंवा ज्या प्लॅटो म्हणून वाहत आहे साऊथ इंडियामध्ये त्यांना फक्त पाऊस हा एकच सोर्स आहे त्याच्यामुळे समर समरमुळे समरमध्ये काय होतं तर जी वॉटर लेवल आहे ती एकदम खाली जाते सो इथे चौथं स्टेटमेंट पण काय आहे so, बर बर तर शंभर टक्के बरोबर आहे सो तिसरं चौथ स्टेटमेंट चुकीचं आहे चौथं बरोबर आहे मग किती स्टेटमेंट इथे बरोबर आहे तर फक्त आणि फक्त तीन स्टेटमेंट बरोबर आहे एक स्टेटमेंट इथे चुकीचं होतं <coughs> इथे तुम्हाला आदिवासी ट्राईब दिले आहेत आणि स्टेट दिले आहेत त्याची तुम्हाला काय करायची आहे यू हॅव टू आयडेंटिफाय द रॉन्ग पेअर इथं काय म्हणते तुम्हाला अबो अबोव्हर्स आर नॉट करेक्टली मॅच है ना कुठल्या पेअर ह्या करेक्टली मॅच झालेल्या नाहीत ठीक आहे पहिलं बघा सो मोरान जी आहे मोरान नावाची जी हे आहे सॉरी सॉरी आदिवासी टाईप आदिवासी टाईज पुढचा प्रश्न आहे ऑइल फील्डसवरचा हा प्रश्न आहे ठीक आहे सो कन्सिडर द फॉलोईंग पेअर्स एखाद्याला ऑइल फील्ड एका तुम्हाला, तुम्हाला स्टेट दिले आहे ऑइल फील्ड कुठे कुठे आहे सगळ्यात जास्त जे क्रूड ऑइलचं प्रोडक्शन आहे ते होतं राजस्थानमध्ये लक्षात ठेवा आणि जे ऑफशोर आहे जे समुद्रात होतं ते होतं बॉम्बे हायमध्ये आसाम हे सगळ्यात ओल्डेस्ट क्रूड ऑइल फील्ड आहे पण आसाम हे सगळ्यात जास्त जग बघा क्रूड ऑइलचं प्रोडक्शन दोन ठिकाणी होतं समुद्रामध्ये आणि जमिनीमध्ये समुद्रात ते बॉम्बे हाय सगळ्यात जास्त होते जर का जर जमिनी विचारलं त्याला काय म्हणतो आपण ऑन असं म्हणतो जमिनीवरती जे होते त्याच्यात एक नंबर लागतो राजस्थानचा दोन नंबर गुजरातचा आणि तीन नंबर आहे आसामचा आणि तिथं काय आहे तर वेगवेगळ्या क्रूड वेग ऑइलचा वेळ आहे सो मोरान कुठे आहे आसाममध्ये आहे मोरान दिग्बोई नाहरकटिया हे सगळे आसाममध्ये आहे वेगळ्या जे निग्रू ऑइल फिल्ड्स आहेत या तुमच्या अरुणाचल प्रदेशमध्ये आहे ठीक आहे त्याच्यानंतर जे बोरहोला आहे ते आहे तुमचं नागालँडमध्ये आणि त्याच्यानंतर कलोल जे आहे त्या तुमच्या गुजरातमध्ये आहे लक्षात ठेवा ओके हा निग्रो ऑइलफील्ड नागालँड बोरहोला अरुणाचल प्रदेश कलोल आहेत तुमच्या आंध्र प्रदेशमध्ये मग इथं काय विचारलं होतं की पुढील वरील पैकी कित किती पेअर्स ह्या करेक्टली मॅच झालेल्या नाही आहेत मग थ्री ओनली वरील तीन पेअर ज्या आहेत त्या करेक्टली मॅच झालेल्या नाहीत ठीक आहे चला क्वेश्चन नंबर फोर्टी फोर बघा कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट हे तुम्हाला पुन्हा काय दिले काही स्टेटमेंट दिलेले आहेत द ट्रँगुलर पोर्शन लाईंग नॉर्थ ईस्ट ऑफ नर्मदा तापी रिवर्स अँड द विंध्यांचल रेंज इज नोन ॲज द माळवा प्लॅटो माळवा प्लॅटू कुठे आहे नॉर्थ ईस्टला नाही आहे तर तो नॉर्थ वेस्टला आहे कोणाच्या द ट्रँगुलर पोर्शन लाईंग नॉर्थ ईस्ट ऑफ नर्मदा तापी नर्मदा तापीच्या नॉर्थ वेस्टला ठीक आहे म्हणजे वरच्या बाजूला काय आहे अरवली पर्वत आहे खालच्या बाजूला विंध्य पर्वत आहे सो so, अरवली आणि विंध्य यांच्या दरम्यानचा जो रिजन आहे ठीक आहे खालून नर्मदा नदी वाहते त्याच्या खालून तापी नदी वाहते सो so, नर्मदा तापी आणि विंध्यांचलचा जो नॉर्थ वेस्टचा रिजन आहे त्याला आपण काय म्हणतो मावा प्लॅटू असं म्हणतो सो so, पहिलं स्टेटमेंट काय झालं इथे रॉंग झालं दुसरं दिस इज कम्पोज ऑफ हार्ड रॉक्स लाईक ग्रॅनेट अँड इज जनरली एट हंड्रेड मीटर्स अबो द सी लेवल हार्ड रॉक्सपासनं बनलं आहे इथे मावा प्लॅटूमध्ये जर का तुम्ही बघितलं तर रेगूर प्रकारची सॉईल सापडते ठीक आहे अगदी जुन्या काही बेसालपासनं तयार झालेलं हे प्लॅटू आहे इट्स नॉर्मल स्लोप इज टुवर्ड्स नॉर्थ ईस्ट याचा जो स्लोप आहे हा कुठे आहे नॉर्थ इस्ट कडे आहे हे पण शंभर टक्के बरोबर आहे आता तुम्हाला की सर हे, हे चा, स्लोप वगैरे आता हे कसं सॉल्व्ह करते तर या प्लॅटूवरनं कुठे नदी वाहते माळवा नदी वाहते लक्षात ठेवा सो जिकडं नदी वाहते त्याच्यावरनं तुम्हाला त्या प्लॅटूच्या स्लोपचा अंदाज येऊ शकतो आणि इथं चौथं काय आहे इथं चंबल रिवर हॅज कट डीप रिव्हाइन अँड गलीज अँड धिस पार्ट ऑफ दी प्लॅटू इज युजली टर्म ॲज बॅड लँड धिस इज नॉट फिट फॉर कल्टिवेशन चंबल नदीने काय केलं इथे डीप रॅव्हिन अँड गलीज म्हणजे काय तर खोलगड भाग तयार करून ठेवलेले आहेत इथे मोठ्या प्रमाणात या नदींनी इरोजन केलेला आहे आणि हा जो भाग आहे हा मात्र शेतीसाठी योग्य नाही त्याच्यामुळे चौथं स्टेटमेंट पण काय आहे इथे बरोबर आहे ठीक आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक काय आहे ओनली थ्री हाऊ मेनी ऑफ द अबो मेन्शन सेंटेन्स आर करेक्ट तर मग तीन स्टेटमेंट बरोबर आहे पुढचं बघा क्वेश्चन नंबर फोर्टी फाय इथे बघा इन पंजाब द मान्सून नाही पंधरा जुलै पर्यंत सगळ्या भारतात पाऊस पोहोचलेला असतो पंजाबमध्ये पावसाला सुरुवात होते फर्स्ट जुलैला इथे पंधरा जुलै पर्यंत तो सगळ्या भारतभर पसरलेला असतो भारतामध्ये ऑनसेट जे आहे अरायवल जे आहे मान्सूनचं ते एक जूनला होतं पण ते मेनलँडला होतं केरळमध्ये ॲक्च्युअल पावसाला आगमन जे आहे ते अंदमान निकोबारमध्ये मे महिन्याच्या लास्ट वीकमध्ये झालेलं असतं मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अंदमानला पाऊस सुरू होऊन जातो एक जूनचा जो उपास तो केरळमध्ये येतो दहा जूनला तो कोकण कोसला येतो दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर सात जूनला सॉरी दहा जूनला तो मुंबईला पोचतो त्याच्यानंतर थोडं वरती गेलात की मग तुमचा तो ऑगस्टचा तुम जो उपास भोपाळला असतो आणि वरती सॉरी ऑगस्टला Uh, जूनच्या लास्ट वीकमध्ये तो भोपाळमध्ये असतो आणि तसं करता करता पंधरा जुलैपर्यंत तो काय असतो पूर्ण भारतभर पसरलेला असतो ठीक आहे इथं काय म्हटलं होतं पंधरा जुलै तर पंजाबमध्ये त्याच्या आधीच तो पोहोचलेला असतो त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे दुसरं बघा दी मॉन्सून रिचेज द कोरोमंडल कोस्ट इन द बिगिनिंग ऑफ जून अँड रिट्रीट्स फ्रॉम देअर इन मिड डिसेंबर दस द ड्युरेशन ऑफ मान्सून ॲक्टिव्हिटी इज अबाउट सिक्स अँड हाफ मंथ्स देअर ठीक आहे तामिळनाडू काय आहे ठीक आहे तामिळनाडूमध्ये बघा लक्षात घ्या ॲक्च्युली दक्षिणेकडचं राज्य आहे सो त्या केसमध्ये काय होतं दक्षिणेकडचं स्टेट असल्यामुळे मान्सून हा लवकर येतो ठीक आहे आणि जाताना काय होतं तर उशिरा जातो म्हणजे एक डिसेंबरमध्ये मान्सूनचं जे हे आहे निघून जाणं आहे ते तामिळनाडूमधनं सगळ्यात शेवटी होतं सो इथे मग सेकंड स्टेटमेंट काय आहे तुमचं बरोबर आहे ठीक आहे पुढे जाऊया क्वेश्चन नंबर फोर्टी सिक्स हा इथे तुम्हाला ट्राईब्स दिले आहेत जे मग छान याच्यात माझ्याकडनं बोलले गरज सो इथे तुम्हाला ट्राईब्स दिले आहेत आणि एका जोजवळ तुम्हाला कंट्रीज दिल्या आहे सो कुठली ट्राईब कुठल्या कंट्रीमधली आहे सो माऊरी ॲज वी ऑल नो न्यूझीलँडमध्ये आहे नुकतंच तिथल्या ज्या खासदार आहेत त्यांनी तिथलं जे त्यांचं जे पारंपरिक गाणं होतं ते म्हटलं पार्लिमेंटमध्ये ती फ्लिप सोशल मीडियावरती बरीच व्हायरल झाली सो माऊरी न्यूझीलँड सेमांग इन मलेशिया वेदाज इन श्रीलंका आणि त्याच्यानंतर बदाऊन्स हे कुठे आहेत तर इजिप्तमध्ये आहे ठीक आहे सो या केसमध्ये चारही पर्याय बरोबर होते सो सगळ्या ज्या ट्राइब्स वगैरे आहेत त्या तुम्ही पाठ करून ठेवा अगदी व्यवस्थित फॅक्च्युअल टाईप ऑफ क्वेश्चन आहे ऑल ऑफ अब दी अबो आर करेक्ट पुढचं बघा व्हॉल्कॅनिक कोन जे आहे त्याच्यावरचा हा प्रश्न होता सिंडार कोन बेसिक लावा कोन आणि कंपोजिट कोन यांच्यावरचा हा प्रश्न आहे इथे तुम्हाला तीन स्टेटमेंट दिले होते जर का तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुमचं ते लक्ष येईल सिंडार कोन जे असतात ते कशामध्ये तयार होतात तर व्हॉल्कॅनोचे रप्शन म्हणजे नंतर जे व्हॉल्कॅनिक मटेरियल आहे ते आजूबाजूला येऊन पडतं आणि त्याच्यामध्ये तिथे जे कोन तयार होतात त्याला आपण काय म्हणतो तर हे म्हणतो सिंडार कोन असं म्हणतो सो काय आहे तर इथे पहिलं स्टेटमेंट अगदी बरोबर आहे दुसरं स्टेटमेंट बघा बेसिक लावा कोण जे असतात ते कशामध्ये तयार होतात तर तिथला जो लावा आहे तो काय करतो ज्याच्यामध्ये लो सिलिका कंटेंट आहे इथं हाय सिलिका कंटेंट दिलं हाय सिलिका कंटेंट असेल तर काय होतं व्हॉल्कॅनोचे जे एजेस आहेत किंवा जे स्लोप्स आहेत ते अगदी स्टीप असतं बट वेऱ्याच जर का तो खूप जास्त बेसिक प्रकारचा असेल तर त्या केसमध्ये काय डोम शेप स्ट्रक्चर तयार होतं ज्याचे स्लोप्स हे खूप जास्त जेंटल असतात ठीक आहे सो so सेकंड स्टेटमेंट काय आहे रॉंग आहे बेसिक लावा कोण कशापासून तयार होता तर लो सिलिका कंटेंट असलेला बेसिक लावा दूरपर्यंत दूर दूर पसरतो तिसरं बघा कंपोजाईट कोण जे आहेत हे मिक्स कोन असतात ज्याच्यामध्ये छोटे 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 काय तयार झाले असतात तर व्हेंट्स तयार झाले असतात सो कम्पोजिट कोन इज द स्मॉलेस्ट अँड द लोएस्ट स्मॉलेस्ट नाही हे लार्जेस्ट आहेत कारण की जर मल्टिपल कोन्स असतात मल्टिपल ओपनिंग्स असतात ठीक आहे कंपोजिट कोन्समध्ये आणि काय आहे तर हायेस्ट आहे हे सगळ्यात उंच सुद्धा असतात त्याच्यामुळे इथं काय आहे तर तिसरं स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे लक्षात ठेवा ठीक आहे चला मग इथे क्वेश्चन नंबर फोर्टी सेवनचा आन्सर काय आहे बघा फोर्टी सेवनचं ओनली वन क्वेश्चन नंबर फोर्टी एट आयडेंटिफाय द टाइप ऑफ सॉइल फ्रॉम द गिवन गिव्हन पुन्हा इथं काय दिलंय तर सॉईलच्या कॅरेक्टरिस्टिक दिल्यावर तुम्हाला सॉइल आयडेंटीफाय करायची आहे आता ही काय आहे पेडाकॉल ग्रुप मधली इम्पॉर्टंट सॉइल आहे दिस सॉइल फाउंड इज सेमी अरिड लँड जिथे पर्जन्याचं प्रमाण थोडं कमी आहे वन ऑफ द मोस्ट फर्टाईल सॉइल ऑफ वर्ल्ड अँड इज रिच इन ह्युमस अँड कॅल्शियम आता लक्षात घ्या ह्युमस आणि कॅल्शियम ने रिच आहे जगातली सगळ्यात फर्टाईल सॉईल मानली जाते म्हणजे हिच्यामध्ये जर का तुम्ही फर्टिलायझर्स जरी यूज नाही केले तरीसुद्धा काय करता येतं तर उत्पादन घेता येतं इट कॅन बी यूज इयर आफ्टर इयर इवन विदाउट ॲडिंग फर्टिलायझर्स ठीक आहे अशी सॉईल कुठली आहे तिला म्हणतात चेर्नोझेम सॉईल प्रामुख्याने युरोपातला जो इस्टर्न पार्ट आहे युक्रेन वगैरे ठीक आहे ज्याला व्हीट बाऊल ऑफ दी वर्ल्ड असं पण म्हटलं जातं जिथे मोठ्या प्रमाणामध्ये मिलेट्स असतील किंवा मग ग्रेन्स असतील यांची शेती केली जाते तिथं प्रामुख्याने चेरनो सॉइल सॉईल आहे ठीक आहे भारतामध्ये जी चेरनो आहे तिला आपण रेगूर असं पण म्हणतो ही अत्यंत फर्टाईल असते इतकी फर्टाईल असते की तुम्हाला फर्टिलायझर्स यूज न करता सुद्धा वर्षानुवर्ष याच्यातनं उत्पादन मिळू शकतं सो लक्षात ठेवा चेरनो सॉइल आहे एकोणपन्नास बघा इथे तुम्हाला जेट स्ट्रीमच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारला होता कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट चार स्टेटमेंट दिले आहेत जेष्टी मध्ये नॅरो बँड ऑफ स्ट्रॉंग विंड युजली ब्लोइंग फ्रॉम ईस्ट टू वेस्ट ठीक आहे आता ईस्ट टू वेस्ट फ्लो करतात का नाही जर का तुम्ही संपूर्ण पृथ्वीचा विचार केला तर संपूर्ण पृथ्वीवरती वेस्ट टू ईस्ट हे काय करत असतात फ्लो करत असतात लक्षात ठेवा सब ट्रॉपिकल असतात पोलर विन्डस आणि दुसरे असतात uh, सबट्रॉपिकल जेट विंड्स आणि पोलर जेट विंड्स हे नॉर्थ हेमिस्फियरमध्ये दोन आहेत आणि साऊथ मध्ये दोन आहेत असे टोटल किंवा मेजर चार फ्लोज असतात जेट स्विमचे वेस्ट टू ईस्ट फ्लो करत असतात सो पहिलं स्टेटमेंट तुमचं रॉंग आहे इट इज इसेन्शियली सर्कम पोलर इन कॅरेक्टर अँड कम्प्लिटली गडज द नॉर्थ इन द मॅनरिंग कोर्स इन बोथ दी हेमिस्फियर आता याच्यातलं जे सेकंड स्टेटमेंट आहे हे काय आहे तर अगदी बरोबर आहे काय आहे तर मॅन्डरिंग शेप आहे सर्पिलाकार यांचा काय असतो आकार असतो असे असतात ठीक आहे सेकंड स्टेटमेंट बरोबर आहे दीज विन अटेन देअर हायेस्ट वेलोसिटी एट एलिवेशन बिटवीन टेन टू ट्वेल्व किलोमीटर जिथं ट्रोपोस्पिअर संपतं ट्रोपोपॉज जवळ काय असतात हे ब्लो करत असतात आणि तिथे यांचा मॅक्सिमम स्पीड असतो अप टू टेन टू ट्वेल्व किलोमीटर आता यांची हाईट खूप जास्त असल्यामुळे काय होतं यांच्यावरती कोरियालिस इफेक्टचा परिणाम होत नाही लक्षात ठेवा जे विंड्स अगदी सरफेटच्या जवळ वाहतात त्यांच्यावरतीच फक्त कोरियालिस इफेक्टचा परिणाम होतो क्वेश्चन ऑप्शन क्रमांक चार बघा द विन व्हेलॉसिटी इज हायएस्ट ॲट द पेरीफेरीज ऑफ द जेट स्ट्रीम अँड इज डिक्रीज टुवर्ड द कोर नाही त्यांचा जो कोर असतो तिथं काय असतं त्यांची व्हिलॉसिटी खूप जास्त हाय असते जसं जसं ते दूर झालं एजेसवरती तिथं यांची व्हेलॉसिटी एकदम कमी होऊन जाते सो जेट विन्स वेस्ट टू ईस्ट फ्लो करतात मॅन रिंग इन शेप आहे ट्रोप थोडं खालून वाहत असतात ठीक आहे आणि त्यांचा जो स्पीड आहे तो कोर सेंटरमध्ये खूप जास्त असतो एजेसवरती किंवा पेरीफेरीवरती तो अगदी कमी असतो मग मला सांगा किती स्टेटमेंट करेक्ट आहे इथे फक्त दोन स्टेटमेंट इथे करेक्ट आहे ठीक आहे दोन स्टेटमेंट बरोबर आहे क्वेश्चन नंबर पन्नास बघा तुम्हाला कोल जे आहे अँथ्रासाइट लिग्नाइट बिटुमिनस ठीक आहे सॉरी अँथ्रासाईट बिटुमिनस लिग्नाइट आणि सगळ्यात हलक्या दर्जाचा असतो पीठ याच्यावर त्या प्रश्न विचारल्या सगळ्यात उच्च दर्जाचा अँथ्रासाईट so, आहे सो लिग्नाइट इज ऑल्सो कॉल्ड ब्राऊन कोल बिकॉज इट इज सुपिरियर इन क्वालिटी लिग्नाइट हा अँथ्रासाईट त्याच्यानंतर बिटुमिनस नंतर लिग्नाइट आहे सो हा खूप जास्त उच्च दर्जाचा आहे का नाही हा खूप जास्त उच्च दर्जाचा नाही तिसरं बघा हा फक्त तामिळनाडूमध्ये सापडतो लक्षात ठेवा भारतामध्ये तामिळनाडूमध्ये लिग्नाइट कोल जे खूप जास्त साठे आहेत बिटुमिनस कोल जो आहे जो काय आहे तर दुसऱ्या क्रमांकाचा उच्च आहे अँथ्रासाईट नंतरचा त्याच्यामध्ये कोलचं जे प्रमाण आहे कार्बनचं जे प्रमाण आहे ते, ते जवळजवळ साठ टक्के ऐंशी टक्के आहे शंभर टक्के बरोबर आहे अँथ्रासाईटमध्ये हे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के असतं बिटुमिनसमध्ये साठ ते ऐंशी टक्के लिग्नाईटमध्ये पन्नास ते पंचावन्न टक्के आणि पीठमध्ये हार्डली पस्तीस ते चाळीस टक्के कार्बनचं प्रमाण असतं सो बिटुमिनसमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के कार्बन आहे सो सेकंड स्टेटमेंट इथे बरोबर आहे सो हाऊ मेनी ऑफ दी अबो मेन्शन ऑन करेक्ट ओनली वन इथे बरोबर आहे ठीक आहे चला सो so, अशा पद्धतीने आपण सगळीच्या सगळे जे पन्नास एम सी क्यूज आहे हे कवर केलेले आहेत की अडचणीसुद्धा तुम्ही मला कनेक्ट करू शकतात ठीक आहे चला so, सो थँक्यू सो मच